विजिबल टू ऑल ऑफ यू? एकदा कमेंट करून सांगा, माझा आवाज येतोय का सर्वांना? यस, श्रेयस, अरुळकर, पूजा, रोहित, भगवती, यस, ओके. विवेक म्हणतो यस सर, आवाज येतोय माझा. चला व्हेरी गुड. चला प्रतीक म्हणतोय, वरुण म्हणतोय, चालेल चालेल. तर थोडासा टेक्निकल ग्लिच होता, तो आपण सॉल्व केलाय, आणि ज्यासाठी तुम्ही एवढा वेट करताय, तर आता आपण सेशन घेऊया. ओके, तुम्ही कोणी रिक्वेस्ट पाठवू नका सध्या, ठीक आहे? रिक्वेस्ट तुम्ही पाठवू नका, जस्ट ज्याच्यासाठी आपण आलोय, ज्याचं ऐकायचं तो आपल्याला दिसला पाहिजे. तर यस प्रतीक, तुझा कॅमेरा ऑन करून टाक. प्रतीक, कॅमेरा ऑन करून टाक. प्रतीक, आवाज येतोय माझा? यस, लगेच आपण सेशन सुरू करूया. यस प्रतीक, आवाज येतोय माझा? हाँ, तुझा आवाज येतो सर. कॅमेरा ऑन कर. यस प्रतीक, कॅमेरा ऑन कर तुझा कॅमेरा. कॅमेरा ऑन. हा ओके, अच्छा, चालेल. यस यस, ऑल राईट. आणि अशा पद्धतीने बघा, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल लागतो या ठिकाणी, है ना? तर पण आपण कसं, आपण सोडायचं नाही. आपण कसं, आपण अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या जगात आहे की आपल्याला सोडायचं नाही जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही. बघा, हेच आम्ही आता इतक्या वेळापासून प्रयत्न करतोय, आणि नाऊ द प्रतीक इज हिअर, ठीक आहे? आणि लवकरात लवकर आपण शो सुरू करूया. खूप खूप वेळापासून तुम्ही वाट पाहताय, तर 62 लाईव्ह आहेत. जबरदस्त आहे, चालेल, चांगलं सेशन होणार आहे. प्रतीक रेडी? हो सर, कसा आहे, हाउ आर यू? बस मजेत आहे सर. बढ़िया, व्हेरी व्हेरी फाईन. हो ओके. तो ज्यासाठी आपण आलोय ते लवकर सुरू करूया. तर बघा, अचीवर स्टॉक, तर कसं असतं बघा, अचीवर स्टॉक हा बऱ्याच दिवसापासून प्राईड एज्युकेशन एक विचार करतो आहे की जे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहे त्याची आणि तुमची, जे असे कॅन्डिडेट जे सध्या आपण म्हणूया की वॉरियर होणार आहेत, मैदानात उतरण्यासाठी रेडी होऊन राहिले असे कॅन्डिडेट, ठीक आहे? तर जे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहे, ज्यांनी त्यांचं मैदान गाजवलेलं आहे, अशा कॅन्डिडेट सोबत तुमची भेट घडून आणायची, आणि निश्चितच त्यातून तुम्हाला बरीचशी हेल्प होतं. तसं असतं की कुठलीही एक्झाम क्लिअर करण्यासाठी या ठिकाणी महत्वाचं असतं, अकॉर्डिंग टू मी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे मोटिवेशन, तुम्हाला आतून सेल्फ बिलीफ, आतून तो आवाज यायला पाहिजे की यस आय वॉन्ट दिस, मला याची गरज आहे, आणि जर हे माझ्या आयुष्यात नसेल तर माझं आयुष्य व्यर्थ आहे. एक तुमच्या आतून ते मोटिवेशन मिळायला पाहिजे. आणि जर असंच एखादं एम ठेवून
तुमचा कोणी असा जवळचा कॅन्डिडेट असेल ज्यांनी हे जे एम आहे हे अचीव केलेलं आहे, हे जे गोल आहे ते अचीव केलेलं आहे, आणि जेव्हा तो तुमच्या संपर्कात येतो तर तुमची एनर्जी ही डबल होऊन जाते. तर त्यासाठी एक तर आहे मोटिवेशन, आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजी, की जेही तुमचं एम असेल लाईफ मध्ये ते त्याला व्यवस्थित स्ट्रॅटेजी लागणार आहे. व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून तुम्हाला तुमचं जेही काही स्वप्न असेल, जे काही टार्गेट असेल, जे काही एम असेल ते पूर्ण करायचं आहे. तर हाच विचार आणि ही संकल्पना घेऊन अचीवर्स टॉक या ठिकाणी प्राईड एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आपण म्हणू शकतो की या ठिकाणी आपण इंस्टाग्राम लाईव्ह या पद्धतीने हा प्रोग्राम घेतोय, आणि त्या ठिकाणी जसा हा आजचा पहिला एपिसोड आहे, आणि या एपिसोड मध्ये आपल्याला जो दिसतोय प्रतीक मुळे इज हिअर, आणि आमचा एक सक्सेसफुल स्टुडंट आहे, त्याच्याशी आपण इंटरॅक्शन करूया, जाणून घेऊया त्याच्या सक्सेस स्टोरी बद्दल. तर यस 76 लाईव्ह आहेत सध्या, आणि चालेल आपण लगेच टाईम न व्यर्थ गमावता लगेच त्याला विचारूया. तर प्रतीक, सगळ्यात पहिले मला तुझ्याबद्दल सांग, आणि या आपल्या सगळे जे कॅन्डिडेट्स आहेत, सगळे एक्झाम वॉरियर्स आहेत, यांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर तुझ्याबद्दल सांग, इंट्रोडक्शन थोडक्यात तुझ्याबद्दल. सगळ्यात अगोदर तर गुड इव्हनिंग सगळ्यांनाच. सगळेच अचीवर्स म्हणून कधी ना कधी या प्लॅटफॉर्मवर नक्कीच येतील असा मला एकदम कॉन्फिडन्स आहे. माझं नाव प्रतीक मुळे. मी बेसिकली पारस आहे, अकोल्याजवळ एक छोटंसं गाव आहे, तिथला मी रहिवासी आहे, प्रॉपर तिथला आहे. पण हल्ली मुक्काम माझं अकोल्यालाच होतं जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केलं. मी बीबीए केलं, बॅचलर्स केलं बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मधनं, मेहरबानू कॉलेज अकोला. आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक्झॅक्ट सेम इयरलाच मला हा जॉब मिळाला. सोबत सोबत मी बाकीच्या पण बँकिंगच्या एक्झाम असू द्या किंवा एमबीए सीईटी असू द्या, ज्या असं म्हणू शकतो की पर्टिक्युलर सिमिलर सिमिलर पॅटर्नच्या, सिमिलर सिमिलर सिलेबसच्या ज्या एक्झाम होत्या त्या सगळ्यात मी दिलेले. अचीवमेंट अशा म्हटल्या तर आयबीपीएस पीओ एक झालं, त्यानंतर क्लरिकलच्या सगळ्याच, आणि आरआरबी पीओ याचा मला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता, पण त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली माझं एज नव्हतं, काही वेगळे फॅक्टर्स होते त्यावेळेला, तर ते मी देऊ शकलो नाही. पण एसबीआय पीओचा आणि एसबीआय क्लरिकलचा जर पेपर सोडला तर मी बँकिंगचे सगळेच मेन्स तर क्लिअर केलेच आहेत. प्लस एमबीए सीईटी मी दिली होती त्यावर्षीची, त्यावेळेला मला 99% आलं, 98 पॉईंट समथिंग होते, एक्झॅक्टली 99च होते. माझ्या आयुष्यातली पहिली एक्झाम कॉम्पिटेटिव्ह म्हटली तर सीमॅट, सीमॅट मध्ये 93% आले होते. असं आहे. आता सध्या मी कॅनरा बँकेत आहे ऍज अ प्रोबेशनरी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर आहे. आमची ब्रांच आता माझी पोस्टिंग सध्या कोईम्बतूरला आहे, जॉईनिंग माझी चेन्नईला झालेली. चेन्नईच्या जवळ एक मधुरांतकम नावाचं गाव आहे छोटंसं, ती माझी पहिली ब्रांच, आणि सेकंड ट्रान्सफर नंतर आता ही ब्रांच, आता इथे काम करतो. छान प्रतीक, छान सांगितलं तू तुझ्याबद्दल. आणि बघ, तुझ्याच जेव्हा तू इंट्रोडक्शन देत होता त्यामध्ये तू एक छोटीशी गोष्ट सांगितली की जेव्हा ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होता होता तुझ्या हातात इकडे जॉब होता, तुझ्या हातात रिझल्ट होता, तर कसं काय, म्हणजे कधीपासून तू सुरुवात केली होती आणि कसं तुझ्या माइंड मध्ये आलं होतं? जेणेकरून मला एक असं आठवतं की तुझं जे एम होतं ते एमबीए सीईटी होतं जेव्हा तू क्लास जॉईन केला होता, आणि त्यानंतर मग तुझं जे शिफ्ट झालं ऍक्च्युअल की बॉ मला आता आयबीपीएस ची परीक्षा द्यायची आहे, तर एमबीए टू आयबीपीएस ही एक माइंडसेट तुझ्या माइंड मध्ये कसा आला, आणि त्यानंतर महत्वाचं तू कधीपासून अभ्यास सुरू केला होता त्याबद्दल हाँ, सांग. खूप खूप महत्वाचा, माझ्या लाईफचा खूप मोठा डिसिजन होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि निश्चितच ते डिसिजन बाय टाइम बाउंड मे बी चांगलंच निघालं किंवा अजून निघेलही, अजून मी प्रिपरेशन करतच आहे, अजून काही थांबलेलं तर नाहीच आहे. बेसिकली मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल प्राईड एज्युकेशनचे जे पॅम्पलेट्स येत होते त्यावेळेला, असं काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तर नव्हतं. आता तर यांना खूप सोय आहे की अचीवर स्टॉक वगैरे किंवा डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात, टेलिग्राम आहे, पटकन क्वेश्चन विचारतात की सर हा डाऊट आहे कसा विचारतात. आम्हाला एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या बेसिकली, जवळपास 2-2.5 वर्षाच्या अगोदरची गोष्ट असेल. तर मी जेव्हा सेकंड इयरला होतो तेव्हा मी आणि माझा एक मित्र, त्याचं पण नाव प्रतीकच आपल्या क्लासलाच आहे सध्या, तर आम्ही दोघांनी मिळून एक डेमो क्लास केला होता. तो पण असाच केला होता की बीबीए नंतर काय करणार, कारण घरच्यांचा काही व्यवसाय तर नव्हता. बेसिकली बीबीए तेच लोक करतात ज्यांचा व्यवसाय असतो, काहीतरी बॅकग्राऊंड राहतो. माझा तर असा काही बॅकग्राऊंड वगैरे काही नव्हता, तर म्हटलं आहेच, फ्रीच आहे डेमो, जाऊन बघूया.
आल्यावरती लक्षात आलं की यानंतर एमबीए खूप मस्त स्कोप आहे. आणि कॉलेजेसचे फोटो वगैरे बघितले, इंटरनेटवरती सर्च केलं की सिडनेम कॉलेज वगैरे असे मोठे मोठे नामांकित कॉलेज आहेत, ते सर्च केले, माहिती पडलं की 20 लाख 25 लाख पॅकेज भेटतं. म्हटलं हे तर खूप मस्त आहे, यानंतर 2 वर्ष स्टडी करा आणि झालं. हे एक मोटिवेशन असतं, ऑब्विस आहे की पैसा आहे तर सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे लाईफ, असं म्हणायला काही हरकत नाही. पैसे आहेत त्यानंतर मग मी क्लासेस जॉईन, राईट, करेक्ट, चालेल. त्यानंतर मग मी क्लासेस जॉईन केले. बेसिकली मी एमबीए साठी जॉईन केलं की मला एमबीए चांगल्या कॉलेजमधनं करायचं होतं. मला त्यावेळेला अशी कल्पनाही नव्हती की बँकिंग साठी पण कुठेतरी एक्झाम्स होतात. मी फॅक्ट सांगते, मला त्यावेळेला 1% पण कल्पना नव्हती की बँकिंग साठी पण कुठेतरी एक्झाम्स होतात. आणि बँकिंग हा गव्हर्नमेंट जॉब आहे, वेल पेड जॉब आहे. तर जवळपास 2 महिने असंच निघून गेले, येता जाता येता जाता. मग कुठे थोडे मित्र तयार झाले क्लासेसमध्ये, मग असंच चालता बोलता एकमेकांना विचारायला लागलो की काय करायचंय पुढे. तर 80% माझं असं मत होतं की 80% ऑफ द स्टुडंट क्लासेसची बँकिंग कडे करतात, फक्त क्लरिकल असो किंवा प्युअर असो. तर मग म्हटलं ही काय भानगड आहे, याचा काय सिलेबस आहे, आपण एकाच क्लासमध्ये बसतोय, तर मग मे बी हे पण ट्राय करायला काही हरकत तर नाहीये. मग बघितले मागच्या वर्षीचे काही पेपर सचिच उचलून बघितले. त्यावेळेला मला, मी फॅक्ट सांगतो, मला 1% पण इंटरेस्ट नव्हता. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दलच माझा थोडासा निगेटिव्ह थिंकिंग होती असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जनरली आपण कॉम्पिटेटिव्ह म्हटलं की युपीएससी एमपीएससी नजरेसमोर येतं, आणि त्याचा पासिंग क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला टॉप 1% मध्ये यावं लागतं, इनफॅक्ट त्यापेक्षा पण कमी. तर त्यावेळेला मग कुठेतरी बघितलं, म्हटलं त्यावेळेला घरची परिस्थिती वगैरे राहते प्रत्येकाच्या घरची, तर तशीच आमचं पण होतं. म्हटलं यानंतर पुन्हा 2 वर्ष मी एमबीए करणार. एमबीए केल्यानंतर जॉब भेटतो नाही भेटत, आणि इनफॅक्ट मी जसं म्हटलं की वेळेनी डिसाइड केलं होतं की हा डिसिजन चांगला झाला, कोरोनामध्ये आला ते माझं जे सिलेक्शन झालं ते कोरोनामध्येच झालं बेसिकली त्याच वर्षी. सो त्यावेळेला मग लक्षात आलं की सेमच सिलेबस आहे, हे तर होतच आहे, सोबत सोबत बँकिंग पण देऊ. असं कुठेतरी मग बँकिंग कडे हळूहळू कल झाला. मग माहिती पडलं की आरबीआय पण काही असतं, ते तर खैर मला खूप उशीर माहिती पडलं, कदाचित लवकर माहिती पडलं असतं मे बी मी आरबीआय असिस्टंट वगैरे दिली असती त्यावर. पण मला असं वाटतं की आरबीआय म्हणजे एकदम काहीतरी खूपच डिफिकल्ट एक्झाम आहे. तर असं करता करता मी स्टार्ट केलं. पहिली सीमॅटची एक्झाम दिली आणि 93% आले. तर मला थोडंसं अचंबाच वाटलं होतं की 93% असे कसे काही येऊ शकतात अचानक. सो असं करता करता मग एक एक स्टेप. पण ज्याही एक्झाम दिल्या त्या सगळ्या मी म्हणजे तिथनं मी मला आठवत नाही की मी फेल झालो, एक्सेप्ट इंटरव्ह्यू. एसबीआय पीओचा मी इंटरव्ह्यू फेल झालो असंही नाही म्हणणार, तेवढ्याच मार्कांवरती सिलेक्शन झालंय. पण माझं एज कमी होतं बेसिकली. माझं जे सिलेक्शन झालं मी आरआरबी पीओ जसं म्हटलं की माझं एज फॅक्टर नव्हतं बेसिकली. आरआरबी पीओला त्यावर्षी क्रायटेरिया असा होता की तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे फॉर्म भरायच्या लास्ट डेट पर्यंत. पण माझा माइंडसेट असा होता की मला फक्त जाऊन पेपर बघून यायचं की पेपरमध्ये काय विचार. सो मी तो फॉर्म भरून टाकला, विचार नाही केला की काय करायचं काय. लास्ट डेटला असं टाकलं की ठीक आहे आय एम ग्रॅज्युएट वगैरे भरून टाकलं. सो नशिबाने प्री निघाली, म्हटलं मेन्स बघून येऊ, मग मेन्स पण निघाली. सो इंटरव्ह्यूचा कॉल आला, पण तिथे त्यांनी क्लिअर कट दिलं होतं की इफ यू आर नॉट ग्रॅज्युएट यू विल बी कम्प्लिटली बार्ड फ्रॉम ऑल द आयबीपीएस एक्झाम. म्हटलं रिस्क घ्यायला नको, म्हणून मी त्या इंटरव्ह्यूला गेलो नाही. पण नंतर जेव्हा मी स्कोअर कार्ड बघितलं तर मला नियर अबाउट 28 मार्क्स ची लीड होती मेन्स मध्ये. सो मी फक्त जर इंटरव्ह्यूला बसून आलो असतो फक्त की व्हॉट इज युअर नेम मला नाही माहिती असे काही आन्सर्स देऊन आलो असतो बरोबर आहे. चालेल, तर मग आपला पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रतीक, की जसं तू सांगितलं सध्या आयबीपीएस सीओ थ्रू तुला कॅनरा बँक मिळाली आणि त्यामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून तू कार्यरत आहेस. तर निश्चितच बघ, हे जेवढे तुला लाईव्ह कॅन्डिडेट दिसत आहेत आणि यांचं मोटिवेशन जसं आपण एक बोललोय की सॅलरी इज देअर, बरोबर आहे की नाही. तर सॅलरी तर आहेच, सॅलरी तर मिळतेच आहे, तर त्यासोबत पर्क काय काय मिळतात तुला त्या ठिकाणी, बँक काय काय प्रोव्हाइड करत. हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कारण की लाईफमध्ये फक्त तुम्हाला सॅलरी दिली तर तुमचं काम भागत नाही. जर मी म्हटलं की मी तुम्हाला 50,000 महिना देतो आणि त्यातले 13-14,000 घरभाड्याचेच कापून घेतो, तो खूप मोठा कट होतो बेसिकली. तुम्ही जर का बॅकग्राऊंड मध्ये जे काही बघत असाल, फॅन असो, बॅकग्राऊंड मध्ये जे काही आहे सगळं बँक लीज आहे. आता याच महिन्यापासून 17,000 रुपये पर मंथ असं रेंटल सिलिंग भेटेल. सो अप टू 17,000 बँक देते, त्यावरती पण तुम्ही घेऊ शकता. असं नाही आहे की तुम्ही त्यावरती घेऊ नाही शकता. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या आवडीचं घर 20,000 भेटत, तुम्ही 20,000 घ्या, बँक 17,000 रिइंबर्स करेल, 3,000 तुम्हाला खिशातनं द्यावं लागतं. सो दिस इज बेसिकली वन थिंग. करंटली मला 14,000 भेटतात आणि हे घर पण 14,000. सो नेक्स्ट मंथ पासून ते 17,000 होईल. स्केल 2 मध्ये त्यापेक्षा जास्त आहे, स्केल 3 मध्ये खूप जास्त.
सो डिपेंड्स ऑन द स्केल. सो स्केल वन जेव्हा आपण जॉईन करतो स्केल वन ऑफिसर राहतो, तिथे काही प्रोबेशनरी ऑफिसर वगैरे असं काही नाही राहत. सो स्केल वन ऑफिसर साठी 17,000 इन सिटी, जे की माझ्या हिशोबाने बॅचलर साठी मोर देन सफिशियंट. देन नेक्स्ट इज पेट्रोल अलाउन्स. तुम्हाला पेट्रोल अलाउन्स मिळतो 45 लिटर्स. डिपेंड्स की त्या महिन्याचा तुमचा पेट्रोल रेट काय. जनरली करंटली तो हॉवरिंग अराउंड 103-104 पर लिटर. सो ते कॅल्क्युलेट तुम्ही एकवेळ करून घ्या, 103 × 45 इतकं तुम्हाला भेटत. नियर अबाउट 5 ते 5,500 असं रफली मिळतं, 4.5 ते 5.5. सो तुम्ही खूपच खेड्यात असले तर 4,500 आसपास, आणि सिटीत असले तर 5,500 आसपास कुठेतरी मिळतं. नेक्स्ट इज तुम्हाला प्रत्येक क्वार्टरला, प्रत्येक 3 महिन्याला तुम्हाला 2 न्यूजपेपरचा अलाउन्स रिइंबर्स होतो. ते जातात, डिपेंड करतं मग पुन्हा प्राइस काय, पण 2 नॅशनल डेली जे आहेत न्यूजपेपर्स आहेत. मग तुम्ही हिंदू घेऊ शकता, बिझनेस लाईन घेऊ शकता, कुठले घेऊ शकता, ते 2 न्यूजपेपर भेटतात. त्यानंतर मंथली तुम्हाला क्लिनिंग अलाउन्स भेटतो 350 रुपीज. त्यानंतर लंच अलाउन्स भेटतो 300 रुपीज. करंटली तुम्ही प्रोबेशनमध्ये, प्रोबेशनमध्ये आम्हाला मोबाईल बिल नाही भेटत, टेलिफोन बिल. जर माझं प्रोबेशन क्लिअर झालं आणि मी प्रोबेशन मधनं बाहेर आलो, मी जर का कन्फर्म्ड ऑफिसर झालो स्केल वन, तर मला टेलिफोन बिल सुद्धा भेटत. सो बेसिकली आयुष्यात फक्त खाण्याचं सोडलं तर सगळंच बँक देते असं म्हणायला की हरकत. बरोबर, फक्त तुमचा खायचा खर्च. ऍब्सोल्युटली. या ठिकाणी बघा, जेवढे लाईव्ह कॅन्डिडेट आहे हे जे फरक असतात ऍक्च्युअली आपल्याला अट्रॅक्ट करतात. आणि निश्चितच बघा, म्हणजे सर्वच प्रिय येत आहे का लक्षात, म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअली दैनंदिन लाईफ साठी लागतात, तर ते बँक जॉब तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करते या ठिकाणी. तर चालेल, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जसं की मी एक फक्त इंटरप्ट करतो एका मिनिटासाठी, जर का एक रफ तुम्हाला आकडा पाहिजे असेल की किती भेटतात तरीही, तर एक रफ आयडिया म्हणून घ्या की 50,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटते. 50+ जाते, 50 to 53 इन हँडची मी गोष्ट करतो बरं का, ते कार्ड चार्ट वगैरे ते सगळं पुढचं राहतं. हे भेटतं, प्लस अराउंड 10,000 तुम्हाला अलाउन्स भेटतात. हाऊस रेंट वेगळं, ते तुम्हाला नाही भेटत, ते हाऊस ओनरला, बेसिकली ते तुम्हालाच भेटतं पण ओनरला द्यावं लागतं. सो ते मी कॅल्क्युलेट नाही करत. 10,000 दिस प्लस क्वार्टरली अलाउन्स वेगळे, ते डिपेंड्स ऑन क्वार्टर एंड, प्लस तुमचा एनपीएस भेटतो जो की खूप मोठा आकडा राहतो. तो तुमच्या हातात नाही भेटत पण तुमच्या भविष्यासाठी खूप इम्पॉर्टंट. नियर अबाउट 12 to 14,000 पर मंथ इतका तुम्हाला तो अलाउन्सच म्हणून घ्या तुमच्या भविष्यासाठी. सो इतका तुम्हाला मंथली भेटतो. जर का तुम्ही ग्रॉस फिगर एक कॅल्क्युलेट केली तर अराउंड 60 to 70,000 असा तुमच्यावर तो खर्च होतो. नेट मी म्हणतोय, ग्रॉस नेट. अशा पद्धतीने आहे एकंदरीत सांगितलेलं आहे. निश्चितच हे एक चांगलं मोटिवेशन आहे तुमच्यासाठी की कसं आहे की पैशाचा काहीच वांधा नाही आहे असं म्हटलंच चालेल आपल्या अमित सरांच्या भाषेत. ओके, तर ऍब्सोल्युटली या ठिकाणी बघा, तुमच्यासाठी बँक एक्झाम्स जे असतात एक चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत, आणि त्याबद्दल प्रतीक आपल्याला सांगतोय. त्यासोबतच प्रतीक मला सांग की तुझे असे किती, जसं आपण आपले जे सक्सेसफुल रिझल्ट आहेत त्याच्याबद्दल तर नेहमीच बोलतोय आपण, जसं तुझा आयबीपीएस पीओचा रिझल्ट आहे, एमबीए सीईटी मध्ये 99% आहे, सीमॅट मध्ये 93% आहे, तर यासोबत बघ काही फेलियर एक्झाम्स, फेलियर तुझे एक्झाम्स असतील तर त्याच्याबद्दलही सांग मुलांना, कारण ते पण एक कसं आहे की कुठेतरी रिलेट करतो मुलांना की मुलं कसे होतात की फेल झाला म्हणजे आता काहीच राहिलं नाही लाईफ मध्ये. त्याच्याबद्दल काय बोलशील तू, काय सांगशील तुझ्या लाईफ मध्ये आलेल्या फेलियर एक्झाम्स? मला वाटतं सक्सेसफुल रिझल्ट पेक्षा तुमचे फेल्युअर जास्त मॅटर करतात, कारण की जनरली सगळ्यांच्या डोक्यात हेच राहतं. जेव्हा आम्ही पण असायचो तेवढा फिजिकली यायचे, जे कॅन्डिडेटचं सिलेक्शन होतं फिजिकली यायचे क्लासमध्ये सांगायचे, तर बघून असं वाटायचं की मे बी हे काहीतरी स्वर्गातूनच घेऊन आलेत, म्हणजे दे कॅनॉट बी डिफिटेड असं एक थॉट राहतो. की सक्सेसफुल कॅन्डिडेट आर ऑलवेज सक्सेसफुल, जे की सगळ्यात चुकीची गोष्ट, एकदम चुकीची गोष्ट आहे असं काहीच नसतं. जे फक्त सक्सेसफुल झालेत त्यांनी त्यांच्या जे फेल्युअर्स आहेत त्यांना कुठेतरी मागे सोडलेले आहेत, त्यातनं काहीतरी शिकले आहेत आणि पुढे आले. आता रत्नदीप सरच स्वतःच आहेत, त्यांना माझ्या पहिल्या मॉकचा स्कोर माहिती आहे. सो तिथनं त्या डे पासनं आजपर्यंत मी त्यांना डेली माझ्या मॉकचे स्कोर पाठवतो. मी कधीही मॉक दिली की सरांना स्कोर पाठवतो, सर यामध्ये काय इम्प्रूव्ह करू, अजूनही पाठवतो. मला वाटतं माझं पहिलं फेल्युअर झालं ते म्हणजे सीमॅट असं मला वाटतं. सीमॅट मध्ये मी खूप जास्त आणखीन स्कोप होता मला. सीमॅटचा पेपर हा खूप इझी राहतो, एमबीए सीईटीच्या कम्पेरेटिव्ह मध्ये पण खूप इझी राहतो. तो असा पेपर राहतो की 3 तासाचा पेपर तुम्ही 1-1.5 तासामध्ये संपवून आरामात बसू शकता, इतका इझी राहतो. नो नीड फॉर पेन, नो नीड फॉर एनिथिंग. पण त्यावेळेला मी जसं सांगितलं की मी सिरियस नव्हतो,
मला फक्त असं होतं की घरच्यांनी पाठवलं, जायचं, बसायचं, करायचं आणि यायचं, दॅट्स इट. मला काही असं मोटिवेशन वगैरे असं काहीच नव्हतं. त्यानंतरचा एक जेव्हा मला समजायला लागलं की काय असतं बँकिंग, का आपण करायला पाहिजे, त्यानंतरचा सगळ्यात मोठा धक्का म्हणजे SBI. होपफुल तर मी नव्हतो ऑब्व्हियसली, कारण माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता, IBPS PO अगोदरचा दिलेला इंटरव्ह्यू. तिथं इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला हे पण समजलं नव्हतं की माझा इंटरव्ह्यू चांगला गेला की खराब. इतका मी तेव्हा MIC होतो, कारण मला काहीच माहिती नव्हतं इंटरव्ह्यू बद्दल. अनफॉर्च्युनेटली झालं असं त्या वर्षीला की माझं सिलेक्शन ज्या मार्क्स वरती होतं त्याच मार्क वरती कट ऑफ लागला होता. आणि मी थोडीशी विचारपूस केली होती, मेल्स वगैरे टाकले होते की हे असं कसं होऊ शकतं की त्या मार्कावरती त्याचं झालं माझं का नाही. सो इनफॅक्ट त्यांचा आन्सर होतं की ज्याचं एज वरती असतो तो वरती जातो. आय थिंक असं नोटिफिकेशन मध्ये पण असतं दिलेलं, पण मला एवढी कल्पना नाही. सो ते एक झालं. त्यावेळेला जर मी थोडी अजून मेहनत थोडस पुश केलं असतं तर मे बी माझं सिलेक्शन तिथे पण झालं. मला आठवतं त्यानंतर काहीतरी 0.25 मार्क्सनी सिलेक्शन राहिलं होतं. हा 0.2 मार्क्सनी माझं सिलेक्शन राहिलं. हे निश्चितच मेन्शन करायला पाहिजे. बघा, मी जेव्हाही जेव्हा तुमचे क्लास सेशन घेतलेले आहे, मी तुम्हाला स्टेप लिहून दिलेले आहेत की तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेप मधून जावं लागेल. आणि त्यामध्ये एक सर्वात महत्वाची स्टेप मी तुम्हाला लिहून देतो, स्मार्ट फेलियर. स्मार्ट फेलियर या ठिकाणी, या स्मार्ट फेलियरचं एक्झाम्पल तुमच्या समोर बसलेलं आहे. 0.2 मार्क्सची फायनल सिलेक्शन SBI PO त्याचं राहिलं होतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपला माइंडसेट कसा होतो याचं वेगळं सांगायला गरज नाही की आपण किती एक म्हणजे असा जेव्हा आपला क्लोज रिझल्ट जातो तेव्हा आपण 100% दिलेला असतो. आणि 100% देऊनही जेव्हा आपल्याला रिझल्ट येत नाही तो ती फिलिंग जे आहे आणि ते जे दुःख मनात होतं ते फक्त त्या कॅन्डिडेटला कळू शकतं किंवा ज्यांनी ते स्मार्ट फेलियर फेस केलेलं आहे त्यांनाच ते कळू शकतं. तर त्यातूनही उठून तेवढ्या जोरात नेक्स्ट एक्झाम देणे, तेवढ्या फुल फोर्सनी तयारी करून त्यालाच म्हणावं लागेल की त्याची ती एक्झाम असते. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा पॉइंट या ठिकाणी मला मेन्शन करायचा होता. त्यासोबतच प्रतीक मला सांग की तुझी जे जसं तू सांगितलेलं आहे, स्टार्ट तू केलं होतं कोणत्या वर्षाला केलं होतं, तू डिग्रीच्या कोणत्या वर्षाला? प्रॉपर स्टडी विचारते की मी क्लासेस जॉईन केले होते. हा, प्रॉपर तुझा स्टडी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? प्रॉपर मी चालू केलं होतं सीमॅट झाल्यानंतरच. मी कुठेतरी एक प्रॉपर स्टडी ज्याला म्हणतो की डेडिकेटेड स्टडी, त्या अगोदर फक्त मी क्लासला यायचं आणि चालला द्यायचं साईन करून. डिग्री सुरू असताना केला होता? डिग्री सुरू असताना केला होता. हा, असं म्हणायला हरकत नाही की मे बी December 2019 च्या आसपास. त्या वर्षी दुसऱ्या वर्षाला होता की तिसऱ्या वर्षाला होता तू? मी त्यावेळेला फोर्थ सेमिस्टरच्या एंडला होतो कुठेतरी. अच्छा, म्हणजे ते फोर्थ सेकंड इयर सेकंड इयर झालं होतं. सेकंड इयर पासून, सेकंड इयर पासून. त्याच्यानंतर एक वर्ष त्याचं प्रिपरेशन होतं आणि एका वर्षामध्ये त्यांनी MBA एक्झाम क्लिअर केल्या आणि त्यानंतर नेक्स्ट इयरला त्यांनी बँकिंग एक्झाम क्लिअर केला. सो जे तुम्हाला बाहेर सांगत असतील की 3 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, असं काहीही नाहीये. बघा, प्रॉपर जर तुमचा स्टडी असेल तर 1 इयर सफिशियंट आहे हे मला सांगायला इच्छा आहे. 3 वर्ष वगैरे हे खूप जास्त झाले. मी स्वतः माझंच एक्झाम्पल सांगतो. मी तुम्ही असं म्हणा की मी डिसेंबरला स्टार्ट केलं स्टडी, प्रॉपर स्टडी ज्याला म्हणतो आपण. डिसेंबरला स्टार्ट केल्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 4 महिने मी खूप चांगला अभ्यास केला. आणि मला आठवतं की एप्रिलच्या स्टार्टिंगला आय थिंक त्यावेळेला कुठेतरी MBA लिहित होतो. सो 4 मंथ्स ही माझी खूप जास्त डेडिकेटेड आणि प्लॅन स्टडी होती. खूप जास्त डेडिकेटेड जर मी म्हटलं तर बऱ्याच लोकांना वाटेल की 10 तास, 8 तास, 9 तासाचा अभ्यास करत असेल. माझे मम्मी पप्पा मे बी लाईफ मध्ये असतील तर ते शिव्याच घालतील मी असं खोटं बोललो. तर मी 4-5 तासाच्या वर अभ्यास नाही केला, म्हणजे बोर्डमध्ये पण नाही केला आणि सिलेक्शनच्या वेळेस नाही केला. फक्त माझा त्या इतका फरक मला असा वाटतो की मी जे स्टडी केलं ते खूप प्लॅनिंग नाही केलं की मला हे करायचंय, आज मी हे केल्याशिवाय नाही होणार आणि मला हे इतक्या वेळेत पण करायचं. हा माझा एक टार्गेट नेहमी असायचा की मला हे करायचंय, मॉक द्यायची आहे, मॉक मध्ये इतके पर्सेंटेज आणायचं ऍटलिस्ट, त्यावरती मग गेले तर खूप चांगलं. असं माझा एक पर्टिक्युलर टार्गेट आहे स्टडी. बेसिकली 4 to 5 मंथ्स अँड 6 मंथ्स मॅक्सिमम इज इनफ जर का तुम्ही डेडिकेटेड. चालेल, तू मॉक टेस्ट बद्दल बोललाय तर त्याबद्दल लगेच आपण क्वेश्चन घेऊन टाकू. मॉक टेस्ट बघा, बरेचसे प्रश्न मुलं विचारतात की मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्याचा तुझा टिप काय देशील तू मुलांना, आणि त्यासोबत तुझं मॉक टेस्ट तू अनालिसिस कसं करायचा?
एक ज्याला म्हणतात की प्रिपेरेशनचा गोल्डन लेग, म्हणजे मी मॉक टेस्टलाच म्हणतो, जितकं तुम्ही पुस्तकातून नाही शिकू शकत तुम्ही ते एका मॉक टेस्ट मधून शिकून जा. मी जेव्हा माझ्या प्रिपेरेशनच्या फायनल स्टेजेसला आलो होतो, जेव्हा प्रीचा एक्झाम राहिली होती 1 महिना, तेव्हा मी डेलीच्या 2-2, 3-3 मॉक सुद्धा केले विथ अनालिसिस. मॉक देण्यापेक्षा अनालिसिस खूप जास्त इम्पॉर्टंट. आता इथे दोन फॅक्टर आहेत, एक तर बँकिंग साठी स्टडी करणार आहे आणि एमबीए सीईटी साठी करणार. एमबीए सीईटी साठी जे करतात त्यांचा थोडाफार पॅटर्न डिफरंट, एक्झामचा मी म्हणतोय स्टडीचा पॅटर्न सेमच आहे नियर अबाउट 90%. जेव्हा बँकिंग एमबीए सीईटी वाले जेव्हा एक्झाम देतात तेव्हा त्यांना मिक्स टाईप क्वेश्चन आहेत. आता नवीनच बघायला भेटते की एक क्वेश्चन इंग्लिशचा, मग एक पझलचा क्वेश्चन, मग त्या पझलवरती दुसरा क्वेश्चन नेक्स्ट नाही, तुम्हाला कुठेतरी इनइक्वालिटी आहे, मग मे बी कुठला तरी क्वांटचा क्वेश्चन आहे, मग कुठेतरी सेकंड त्या पझलवरचा क्वेश्चन, असे मिक्स क्वेश्चन. सो त्यांचा त्या टाईपने त्यांना पटकन पटकन रँडमली क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतात. एक इंग्लिश, मग लगेच एक रिझनिंग, मग लगेच क्वांट असतो. बँकिंग वाल्यांचा पॅटर्न फार सुटसुटीत आहे. आणि मी म्हणेल की आयबीपीएस इज वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट टू टेक एक्झाम्स, ऑनलाईन एक्झाम. इनफॅक्ट मी आरबीआयचा पण आता एक्झाम दिला आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलू मे बी. पण आयबीपीएस इज वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट जे तुमची एक्झाम कंडक्ट करतात. डोळे बंद करून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. त्यांनी जर म्हटलं 1 एप्रिलला रिझल्ट येणार, 1 एप्रिलला 10:10 रिझल्ट येईल म्हणजे फिक्स्ड आहे. त्यांचा पेपरचा पॅटर्न पण खूप सुटसुटीत आणि फिक्स्ड आहे की तुम्हाला पहिला इंग्लिश येईल, मे बी माग पुढे होऊ शकता सब्जेक्ट, पण इंग्लिश येईल, क्वांट येईल, रिझनिंग येईल, असं नाही होणार की इंग्लिशच्या मध्ये ते क्वांटचा क्वेश्चन. सो तुम्हाला स्टडी करण्यासाठी खूप त्यांनी वे दिलेला आहे की हा वे आहे, या वेने तुम्ही स्टडी करा. मॉक देण्यामागचं माझं सुरुवातीचं असं ओपिनियन होतं की तुम्ही कुठेतरी एक जो तुमचा वीक सेक्शन आहे, आणि मला माहिती आहे की आता 87 लोक ऑनलाईन आहेत, मॅक्सिमम लोकांचं वीक सेक्शन आहे इंग्लिश राहतो. महाराष्ट्रासाठी हे आपण म्हणायला की हरकत नाही, त्यांचं इंग्लिश हा खूप वीकर सेक्शन. तर इंग्लिशचे तुम्ही सेक्शनल टेस्ट द्या, जो तुमचा पडती बाजू आहे त्याला तुम्ही जास्त वेळ. मी पण असंच करायचो, माझं इंग्लिश बऱ्यापैकी वीक होतो. आता सरांना तर काही सांगायला नाही आहे, त्यांच्याकडे त्यांना सगळेच माहिती आहे, माझे स्कोर पण माहिती आहे, पर्सेंटेज पण माहिती आहे. माझ्या पहिल्या मॉकचा ओव्हरऑल पर्सेंटेज होता 39 पॉईंट काहीतरी, हा माझा पहिल्या मॉकचा स्कोर होता. सो मी असं करता 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 मग कुठेतरी पुढे गेलो. मॉक मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे आहे की तुमचे क्वेश्चन कुठले रॉंग होतात, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. जनरली लोकांना वाटतं की खूप सारे क्वेश्चन सोडवले म्हणजे झालं, असं नाही, अजिबात नाही. जर का तुम्ही मेन्सचा विचार केला, इनफॅक्ट मी स्वतः आयबीपीएस पीओ मध्ये क्वांटचे फक्त 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि 4 बरोबर होते, एवढा मला कॉन्फिडन्स होता. मी 4 केले, 4 बरोबर, असं तुम्हाला पाहिजे. तुम्ही जर का खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि रॉंग झाले तर ते मार्क तर गेलेच गेले, जे मार्क तुम्हाला भेटणार होते त्यातली मायनस होऊन जातात. सो हा एक खूप मोठा फॅक्टर आहे की तुमचे किती रॉंग होतात ते तर तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे. मी सांगतो मी कसं करायचं. एक मॉक दिली की मी त्याचं एक जनरल माझ्या माइंडमध्ये फक्त बघून घ्यायचं की माझे फॉर एक्झाम्पल जर का रिझनिंग असेल तर माझी सर्क्युलर टाईपची पझल चुकली आहे, असं मी एक रफली माइंडमध्ये ठेवतो. त्याला अनालाइज करायचो, सॉल्व्ह करून बघायचो, ओके ठीक आहे असं झालं. दुसरी सेम करायचो, अशा मी 5 मॉक्सचा एक सेट करायचो, 1, 2, 3, 4, 5. आणि त्यानंतर मी जर का असा कुठला पर्टिक्युलर टॉपिक असेल ज्यामध्ये पहिल्यात पण रॉंग झालं, दुसऱ्यात पण रॉंग झालं, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सगळ्यांमध्ये काहीतरी रॉंग झालं, तर मी त्याला पेपरवरती लिहून ठेवायचो आणि ट्राय करायचो की या टाईपचा जर का क्वेश्चन 6th मॉक मध्ये आला तर मी त्याला सोडून देईन. सोडून देईल इन द सेन्स, असं नाही की मी करणारच नाही, लास्ट मध्ये कुठेतरी 1 मिनिट 1.5 मिनिट राहिल्यावर करेल. ही माझी एक स्ट्रॅटेजी होती मॉक द्यायची आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा म्हणतो की दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या वीकनेस माहीत राहणार नाही तोपर्यंत तुम्ही मेन्स नाही काढू शकत, तुम्ही प्री काढून घ्या. पण प्री मध्ये आणि मेन्स मध्ये जमीन आणि आसमानचा खूप खूप मोठं अंतर आहे. प्री मध्ये फक्त मॅटर हे करतं की तुमची अॅक्युरेसी पाहिजे, पटापट सॉल्व्ह करा, 2+2 तुम्हाला तटकन लक्षात आलं पाहिजे, 4, दॅट्स इट. पण मेन्स मध्ये तुमचा कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे, तुम्हाला त्याबद्दल किती माहिती आहे, तरच तुम्हाला आन्सर येऊ शकतो, नाही तर आन्सर नाही येऊ शकत. बरोबर. तर या ठिकाणी सांगितलं प्रॉपर अनालिसिस तुमच्या मॉक टेस्टचा, फक्त मॉक टेस्ट देऊन फायदा नाहीये, तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करावं लागेल. जसं त्यांनी सांगितलं त्याचा 5 टेस्टचा तो सेट करून ठेवायचा, त्याला कम्पेअर करायचा, त्याचे जे टेस्ट होते तो ते कम्पेअर करायचा आणि त्यामध्ये पाहायचा की कुठले ते सेक्शन आहे, कुठला तो एरिया आहे, तो वारंवार मिस्टेक त्याचे त्या ठिकाणी होऊन राहिले, मग तो नंतर प्रिपेअर करायचा आणि अशा पद्धतीने त्याने त्याचे पर्सेंटाईल, त्याचे मार्क त्यांनी वाढवलेले आहेत. प्रतीक, मला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन तुला विचारायचा आहे. मला एक सांग, आउट ऑफ 35 क्वांटचे किती क्वेश्चन अटेम्प्ट केले होते तू आयबीपीएस पीओ मेन्स मध्ये? किती केले होते आयबीपीएस पीओ मेन्स मध्ये? 4 केले होते.
चार केले होते आउट ऑफ 35 आणि नाऊ तुमच्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल समोर आहे की जो या ठिकाणी आयबीपीएस सीओ कॅनरा बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. ओके, रिझनिंगचा किती अटेम्प्ट होता आउट ऑफ 45? रिझनिंग माझं बऱ्यापैकी स्ट्रॉंग होतं आणि त्यावेळेसचा पेपर थोडासा टुवर्ड्स रिझनिंग साईडही होता. 25 आय थिंक अराउंड 20 च्या आसपास केले असतील आय थिंक. येस, 20 to 25 असतील मे बी असं मला तू सांगितलं होतं. हा आणि बघा म्हणजे त्या वर्षीचा डिफिकल्ट सेक्शन हा कॉन्ट होता त्यामुळे आणि प्रतीकचा मला माहित आहे कॉन्ट सेक्शन चांगला आहे पण मग तुम्ही विचार करू शकता कम्पेअर करू शकता की कॉन्टचा अटेम्प्ट आणि रिझनिंग त्यावेळे त्या वर्षी थोडस सॉल्वेबल होतं तिथे त्याचा चांगला अटेम्प्ट आहे. इंग्लिश बद्दल काय सांगशील तू? इंग्लिश बद्दल मुलांना थोडस सांग की अशा अशा पद्धतीने मी प्रिपरेशन केलं होतं किंवा मुलांनी कसं करायला पाहिजे आणि तुझे मार्क्स पण सांग किती यायचे म्हणजे प्री मध्ये किती यायचे मेन्स मध्ये किती यायचे इंग्लिश सेक्शन मध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे मी तर म्हणतो हा इंग्लिश. तुमचं जर का इंग्लिश हा सब्जेक्ट चांगला असला, मी इंग्लिश हा सब्जेक्ट तर जाऊ दे, इंग्लिश एज अ सब्जेक्ट मी कधी म्हटलंच नाही. मी जेव्हा इनफॅक्ट काही छोटासा पोर्शन मी क्लास आपल्या क्लासवर पण शिकवलेला मी तेव्हा पण सांगायचो की इंग्लिशला तुम्ही सब्जेक्ट म्हणूच नका, तुम्ही इंग्लिशला एज अ लँग्वेज स्टडी करा. जेव्हा मी म्हणतो इंग्लिश तेव्हा असं तर होत नाही ना की माझ्या रिझनिंग मध्ये इंग्लिश नाही आहे, प्रत्येक क्वेश्चन तर इंग्लिश मध्येच आहे, प्रत्येक पझल इंग्लिश मध्येच आहे. जेव्हा मी क्वांट पण म्हणतो डीआय मला वाचायचं आहे किंवा मला डेटा इंटरप्रिटेशन आहे त्याला काय म्हणतात केसलेट टाईपच्या डेटा इंटरप्रिटेशन ते पण इंग्लिश मध्येच दिलेलं आहे. सो जेव्हा तुमचा इंग्लिश हा टॉपिक चांगला होता त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिक 2 ते 4 मार्काचा बुस्ट क्वांट मध्ये आणि ऍटलिस्ट 5 ते 6 मार्काचा बुस्ट रिझनिंग मध्ये भेटतं हे लिहून घ्या. आता इंग्लिश करायचं म्हणजे काय करायचं, खूप मोठ्या मोठे बुक्स आहेत, खूप रूल आहेत, S+V+O+C. मला तुम्ही आताही विचारलं तर माझे मार्क मी सांगतो, मला प्री मध्ये 26 खाली कुठल्याच प्री मध्ये नाही भेटलेले, पीओ असो किंवा क्लर्क असो 25 आउट ऑफ 30. आणि मला जर तुम्ही विचारलं की हे सेंटेन्स आहे पर्टिक्युलर यातला वर्ब कोणता आहे तर मला नाही माहिती, हे फ्रँकली मी सांगतो कारण की त्याची गरज नाही आहे. बघा जर का तुम्ही फक्त ग्रामर ग्रामर केलं की मला फक्त ग्रामर करायचं, खूप जास्त ग्रामर करायचं, मला बिलकुल म्हणजे मास्टरच होऊन जायचं इंग्लिश मध्ये, तर तुम्हाला फक्त भेटतील 5 marks. ते पण ते एरर डिटेक्शन वाला जे राहतं ना, एक सेंटेन्स राहतं 5 parts राहतात तुम्हाला डिटेक्ट करावा लागतो एरर कुठल्या पार्ट मध्ये. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही रिडिंगला खूप स्ट्रॉंग करा, रिडिंग स्ट्रॉंग करा इन द सेन्स रीड केल्यावर तुम्हाला किती समजतं आणि किती लवकर समजतं या दोन गोष्टींची उत्तर तुम्हाला माहिती आहे. मला किती समजलं किती लवकर समजलं, जितकं तुम्हाला लवकर आणि अक्युरेट समजेल तितके तुमचे मार्क जास्त. सगळ्यात फनी गोष्ट ही आहे की आपल्याला इंग्लिश मध्ये कधीच आन्सर विचारत नाही, याचा अर्थ सांगतो कसा. फॉर एक्झाम्पल जर का मला एखादा वर्ड दिला बोर्ड मध्ये आणि विचारलं की याचा अर्थ काय, याचा सिनोनिम काय, तर 5 options मधला कुठला तरी सिनोनिम तर आहेच ना. असं तर नाही आहे की त्या 5 पैकी 6 काहीतरी सिनोनिम असेल, ऑब्व्हियसली 5 पैकी कुठला तरी असेल. तर मी काय करायचो पर्टिक्युलरली जेव्हा मी स्टडी करायचो, मॉकची गोष्ट नाही सांगतो, स्टडी करताना मी रीड एक लाईन रीड करायचो आणि एक ऑब्व्हियसली वर्ड असा असतो की त्याचा अर्थ आपल्याला नाही माहित राहतो, त्याचं काहीच माहित नाही राहत. तर मी सगळ्यात पहिली स्टेप ही करायचो की बुकमध्ये तो वर्ड लिहून घ्यायचो, डिक्शनरी नाही बघितली मी कधीच. बुकमध्ये वर्ड रीड केल्यानंतर त्याचा मी एक अंदाजे अर्थ लावायचा प्रयत्न करायचो की याचा कुठेतरी एक पॉझिटिव्ह मिनिंग आहे की कुठेतरी निगेटिव्ह मिनिंग आहे, तेवढं लिहून घ्यायचं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. त्यानंतर त्याच्या अगोदरची एक लाईन आणि त्याच्या नंतरची एक लाईन ही रीड करायचं. मी कॅन्डिडेट्सला पण सांगितलेलं आहे बॅचमध्ये की ही बेस्ट टेक्निक आहे, याशिवाय यापेक्षा बेस्ट टेक्निक तुम्हाला भेटणारच नाही. त्यानंतर काय करायचो की कुठेतरी एक काय म्हणतात संदर्भ लावायचा प्रयत्न करायचो की याचा अर्थ काय असू शकतो, 5 options पैकी मग तो अर्थ आहे का, तो असला तर मार्क करा पुढे. दॅट्स इट, इट इज व्हेरी सिम्पल. त्यापैकी असं तर काही नाही की तुम्हाला त्यावरती निबंध लिहायचा आहे किंवा तुम्हाला लिहून द्यायचा आहे की ऑप्थॅल्मॉलॉजिस्टचा अर्थ काय होतो हे लिहून द्या, असं तर नाही आहे. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट काय असतो त्याचे 5 options आहेत, त्यापैकी एक कुठला तरी असेल आणि त्याचं तुम्हाला कुठेतरी आरसी मध्ये दिलेलं पण आहे. जर का तुम्ही मागच्या 2, 3, 4 वर्षातले पेपर स्टडी केले तर असं होत नाही की तुम्हाला एक वर्डच फक्त दिला त्यांनी कुठला तरी एक पर्टिक्युलर की या वर्डचं द्या आणि तो वर्ड कुठेच युज नाही केला, असं नाही. आरसी मध्ये तो वर्ड बोल्ड राहतो त्याचा तुम्हाला अर्थ विचारतात. सो दिस इज व्हेरी इझी. त्याला तुम्ही ऍज अ सब्जेक्ट घेऊ नका की मला सगळे वर्ब माहित पाहिजे, V1, V2, V3 माहित पाहिजे, ING माहित पाहिजे, gerund माहित पाहिजे, काहीच माहित नाही पाहिजे. दिस इज व्हेरी इझी. जेव्हा तुमची हे स्किल डेव्हलप होते अर्थ समजून घ्यायची तेव्हा तुम्हाला नंतर कुठेतरी एक आपण असं म्हणायला हरकत नाही की 6th sense डेव्हलप होतो, मी तर त्याला 6th sense म्हणत. तुम्ही ना एक लाईन रीड करताना कुठेतरी एक वर्ड रॉंग असला ना तुम्ही तिथं अटकता,
अरे हा काहीतरी रॉंग वाटून राहा, त्यात काय रॉंग आहे ते नाही मात्र. आता हे याला मी एक्सप्लेन वर्ड मध्ये करणं तर शक्य नाही आहे थोडस, पण ते माहिती पडून जातं तुम्हाला की यार बी पार्ट मध्येच काहीतरी येत, सी पार्ट मध्येच काहीतरी येत, तुम्ही त्याला पटकन मार्क करा आणि पुढे. 30 पैकी तुम्हाला ऍटलिस्ट 20 क्वेश्चन असे येतात जे एक तर खूप इझी येतात प्री मध्ये, प्रीची मी गोष्ट करते, एक तर खूप इझी येतात किंवा त्याचे आन्सर तुम्हाला त्या पॅराग्राफ मध्ये दिलेले राहतात, 2 पैकी एक काही ना काही राहत. त्यानंतरचे 10 मार्क तुम्ही कसे कव्हर करताय तुमच्यावर, मग तुम्ही ग्रामर करून 5 मार्क घ्या किंवा रिडिंग करून पूर्ण 10 साठी अटेम्प्ट, इट डिपेंड्स ऑन. ऍब्सोल्युटली, या ठिकाणी बघा जसं मी पण तुम्हाला बॅच मध्ये किती वेळा सांगितलेलं आहे की रिडिंग इज मोस्ट 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 इम्पॉर्टंट, आणि एकदा तुम्ही इंग्लिश जर कम्प्लीट केलं तर अर्धी लढाई तिथेच जिंकणार आहे तुम्ही, ठीक आहे. तर ते बघा या ठिकाणी ज्याची आपण सक्सेस स्टोरी पाहून राहिलो, काही कॅन्डिडेटचं तेच म्हणणं आहे की इंग्लिश स्ट्रॉंग करा, अर्धी लढाई अर्ध मैदान तुमचं आहे. ओके चालेल, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. प्रत्येक जीए बद्दल काय सांगतील, जसं जनरल अवेअरनेस सेक्शन आहे मेन्सला येतो, पण तो तितकाच महत्वाचं सेक्शन आहे, त्याच्याशिवाय आपण असं म्हटलं तर चालेल की आपण सक्सेसचा विचार करू शकत नाही. तर कशा पद्धतीने सुरुवातीपासूनच याचं तू प्रिपरेशन केलंय, एकंदरीत याचा अप्रोच कसा होता तुझा, कोणते कोणते रिसोर्सेस तू वापरले यासाठी? बेस्ट अप्रोच तर याचा असा आहे की डे वन पासून तुम्ही न्यूज पेपर्स रीड करा, आणि कनेक्टेड न्यूज ज्या राहतात जे बँकिंगशी रिलेटेड आहे किंवा एखादी रॅमसर साईट जर का डिक्लेअर झाली ते तुम्ही लिहत जा आणि त्याला रिवाइज करत जा वीकली. दिस इज द बेस्ट थिंग, यापेक्षा बेस्ट काही नाही. डेली न्यूज पेपर रीड करा आणि त्याला ब्रशअप करत राहा. नेक्स्ट थिंग इज की तुम्ही वीकली काही पीडीएफ वगैरे येतात किंवा वीकली काही वेबसाईट जसे अफेअर्स क्लाउड आहे, स्टडी आहे किंवा किंवा काही युट्यूब चॅनल्स पण आहेत, तिथनं पण तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट इज की तुम्ही मंथली करा, पण मी ते सजेस्ट नाही करत सॉरी. मंथली सजेशन न देण्यामागचं कारण हे आहे की आजकालचं जीए थोडस डीप झालं. मी रिसेंट जी एक्झाम दिली आहे ती आहे आरबीआय असिस्टंटची मेन्स, तिथं जीए होत आणि ते जीए मला जितकं आठवतं आयबीपीएस पीओ पेक्षा डिफिकल्ट होत, थोडस डीप म्हणजे न्यूज तीच होती पण त्यामध्ये असं नव्हतं की किती तारखेला झाला, कोणी इनॉग्रेट केलं. सो थोडस डीप तुम्हाला स्टडी पाहिजे. बेस्ट इज की आता मला वाटतं मेन्सचा सीझन चालू होईल, आय थिंक 1-1.5 महिन्यामध्ये चालू होऊन जाईल मेन्सचा सीझन सगळं बँकिंग एक्झामचा. तर तुम्ही आतापासूनच न्यूज पेपर रीड करा, एक्झाम डेट पासून रिव्हर्स 3 महिने तुम्हाला खूप पक्क माहिती पाहिजे, आणि इफ पॉसिबल तुमचा एखादा ग्रुप बन, डिस्कशन ग्रुप, मी टेलिग्राम बद्दल नाही बोलत, मी फिजिकल ग्रुप बन, तुम्ही असे 5 जण बसा आणि एकाला म्हणा की तू इकॉनॉमिक्सची आजच्या न्यूज सांग, मग त्यांनी फक्त सांगायचं चुकीच्या असं की बरोबर असो, असं आम्ही 2-3 मित्र होतो ते आम्ही पण असं करायचो, आम्ही बसायचो आणि बोलायचो की निर्मला सीतारामननी असं केलं बजेटमध्ये असं झालं, आम्ही असंच बोलायचो. मग एखाद्याला लगेच लक्षात नाही नाही हा फिगर चुकीचा आहे, मग तो तुम्हाला परमनंट लक्षात राहतो की नाही नाही हे रॉंग आहे हे असं असं पाहिजे. सो ही पण एक मेथड आहे. आणि जर का सोर्सचा क्वेश्चन येतो तर 2 सोर्सेस तुम्ही रिलाय करू शकता, एक म्हणजे स्टडी आयक्यू, स्टडी आयक्यू किंवा जीके टुडे बोथ, आणि एक म्हणजे अफेअर्स क्लाउड. अफेअर्स क्लाउड मध्ये बऱ्यापैकी डिटेल राहतात. 2-3 पैकी तुम्ही कुठलंही आणि एका सोर्स वरती रिलाय नका करू की एक सोर्स आहे आणि तोच फक्त करायचा असं नका, एटलिस्ट 2 सोर्सेस वेगळे. ओके चालेल, मुलांना आन्सर मिळालं असेल. खूप जणांचा क्वेश्चन होता की जीएचं प्रिपरेशन कसं करायचं, तर मिनिमम 2 सोर्सेस तुम्ही वापरलेच पाहिजे आणि स्वतःच्या नोट्स काढा. आणि त्यासोबतच जसं मी तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला डेली डेलीचं जीके करणं आवश्यक आहे, ठीक आहे. मंथली आणि वीकलीच्या जीके वरती राहू नका, वन लायनर्स वरती राहू नका. जेही न्यूज तुम्ही वाचून राहिले डिटेल स्टडी करा, ठीक आहे. कारण ते वन लायनर विचारत नाही, ते डायरेक्ट आपलं विचारतात, ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. प्रतीक, तर मला सांग, जेव्हा तू प्रिपरेशन फेज मध्ये होता तेव्हा काही असे निगेटिव्ह थॉट्स यायचे का माइंड मध्ये? तर ते निगेटिव्ह थॉट्स तू मुलांना सांग, जेणेकरून कसं मुलांच्याही माइंड मध्ये तसे जर निगेटिव्ह थॉट्स असतील तर यस ते थोडस रिलेट करतील. आणि त्यानंतर तू स्वतःला सेल्फ मोटिवेट कसं करायचा त्या फेज मध्ये असताना, कारण मोटिवेशन इज इम्पॉर्टंट थिंग. आणि सेल्फ मोटिवेशन सारखी दुसरी कुठली पॉवर मला असं वाटत नाही. जर तुम्ही सेल्फ मोटिवेट केलं स्वतःला तर तेच तुम्हाला हेल्प करून जातं, तेच कुठेतरी सक्सेस मिळवून देतं. तर तू स्वतःला मोटिवेट कसं करायचा
आणि त्या निगेटिव्ह थॉट्स जे तुझे होते त्याला ओव्हरकम कसा करायचा? सगळ्यात मोठी नेगेटिव्ह गोष्ट माझ्या प्रिपरेशन मधली होती ती म्हणजे कोरोना. खूप मोठा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होता कोरोनाचा, कारण कोरोनामध्ये एकदा असं झालेलं की मला वाटायचं की क्लासवर जाऊन स्टडी करू, पण क्लासवरती यायचा चान्स नव्हता. सो बेसिकली मी एका रूममध्ये बंद होतो विथ माय कम्प्युटर. तिथे मला जर का खराब मार्क आले तर लगेच निगेटिव्ह मार्क स्टार्ट होतात. आणि हे बरेच कॅन्डिडेट्स आहेत ते रिलेट करतील डायरेक्ट, की जेव्हा पर्सेंटाइल दिसतो की यार 70 येत आहे तर एकदमच निगेटिव्ह थॉट येतो की आपलं काही खरं नाही आहे. दिस इज द फॅक्ट. जेव्हा तुमच्या मनात नेगेटिव्ह थॉट येईल, मला एक सवय होती की मी शांत जाऊन बसायचो किंवा एका कोपऱ्यात जाऊन थोडंफार 2 मिनिट का होईना पण मेडिटेशन करायचो प्रिपरेशनच्या वेळेला, रूम बंद करून घ्यायचो, आतमध्ये 5 मिनिटं शांत बसायचो की काय चुकलं. जेव्हा तुम्हाला असे निगेटिव्ह थॉट्स येतात तेव्हा तो अगोदर 2-3 मिनिटं सुचत नाही की नक्की करायचं काय. थोडस आपल्याला असं वाटतं की यार 1 वर्ष झालं स्टडी करत आहे पण रिझल्ट नाही येत आहे, किंवा स्टडी करत आहे पण इतकं करूनही 70% वर जात नाही, असं एक थॉट येतो. ऑब्व्हियसली माझं पण तसंच होतं. पण त्यानंतर मग इम्पॉर्टंट हे राहतं की तुम्ही एक बुक घ्या, जसं मी सांगितलं मॉकची, तिथे ते लिहून ठेवा. तुम्ही जर लिहून ठेवलं ना तर तुम्ही जेव्हा तुम्हाला नेगेटिव्ह थॉट येईल, जसं मी 5-5 ग्रुप सांगितला ना मॉकचा, तसं मी सगळ्यात अगोदरची पहिली मॉक बघायचो की यार यामध्ये तर माझे 10 रॉंग व्हायचे, आता 3 होत आहेत, आता 4 होत आहेत, तर मी इम्प्रूव्ह केलं, हे 3 पण नाही, ठीक आहे. मग कुठेतरी रिफ्रेश वाटायचं की ठीक आहे यार खूप इम्प्रूव्ह केलं, अजून थोडं करू, अजून थोडं पुश करू. सो असं कुठं ना कुठं तुम्हाला सेल्फ मोटिवेट करावं लागतं. तुम्ही जर का विचार करत असाल की युट्यूबच्या लिंक शेअर करू, संदीप माहेश्वरीची व्हिडिओ बघू, तर ते पॉसिबल नाही. एक जनरल युनिव्हर्सिटीचा पेपर आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम यामध्ये जमीन आसमानचा फरक. ऑब्व्हियसली ज्यांनी एखादा एक्झाम जरी दिला असेल प्री किंवा का होईना, पण त्यांना ते रिलेट करतील की खूप फरक आहे फक्त एक्झाम देण्यात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. सो तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता डिपेंड करतो तुमची मेथड काय. माझी मेथड अशी होती की मी स्वतःचा इम्प्रूव्हमेंट बघायचो. आजचा माझा रिझल्ट बघून डिमोटिवेट झाल्यापेक्षा मी डे 1 पासूनच माझा इम्प्रूव्हमेंट बघायचो. इफ पॉसिबल तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल तर तुमचा ग्राफ बनवून ठेवा, मग तो ग्राफ दिसतो की आपण वर जातोय वगैरे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेथड. सो इट डिपेंड्स की तुम्हाला कसं सेल्फ मोटिवेट राहील. पण दुसरं कोणी येऊन मोटिवेट करेल यापेक्षा तुम्ही जर का सेल्फ मोटिवेटेड राहाल तर तुमचा रिझल्ट खूप लवकर. ऍब्सोल्युटली, सगळ्यात महत्वाची माहिती सांगितली. सेल्फ मोटिवेशन हे आवश्यक आहे. आणि कम्पेअर कोणाशी करायचं, स्वतःशी कम्पेअर करा. तुमच्या डे 1 परफॉर्मन्स सोबत कम्पेअर करा की आज तुम्ही कुठे काहीतरी इम्प्रूव्ह केलं असेल. हे नका बघू की आज तुम्ही काय अचीव्ह नाही केलं. तुम्ही याकडे लक्ष द्या की तुम्ही काय अचीव्ह केलं. ठीक आहे, जर तुम्ही रोज रेग्युलर डेडिकेटेड आणि कन्सिस्टंटली एफर्ट घेऊन राहिले तर तुम्ही निश्चितच एक चांगले ऍस्पिरंट आहात आणि एक ना एक दिवस सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं तुम्हाला की हे निगेटिव्ह थॉट काय येतात, कारण आपण काय पाहतो की आपल्याला काय नाही मिळालं, त्यापेक्षा बेटर तुम्ही कम्पेअर करा तुमच्या यस्टरडेचा जो परफॉर्मन्स आहे किंवा जो फर्स्ट डेचा परफॉर्मन्स आहे त्याच्याशी तुम्ही आजचं जे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो कम्पेअर करा. तो निश्चितच चांगला असेल आणि असं हळूहळू चेंज येणार आहे, एकदम चेंज येणार तुम्ही. तर खूप चांगली इन्फॉर्मेशन सांगितली प्रतीक तू. आणि लगेच मग आपण आता या ठिकाणी बघ, एक क्वेश्चन मी विचारेल की येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत, निश्चित आता SBI आहे, त्यानंतर IBPS आहे, IBPS PO आहे, SBI PO, SBI क्लर्क, बऱ्याचशा एक्झाम्स आहे येणाऱ्या, RRB मेन्स आहे. तर तू काय सांगशील मुलांना, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू? ठीक आहे, एकंदरीत लास्ट आय थिंक या दोन क्वेश्चन देखील जास्त इम्पॉर्टंट हे आहे की व्हॉट नॉट टू डू. व्हॉट टू डू यासाठी तुम्हाला 100 उत्तर भेटतील. तुम्ही इनफॅक्ट रत्नदीप सर आहेत तिथे, अमित सर आहेत, मयूर मालवीय सर आहेत, यांना तुम्ही विचारा व्हॉट टू डू. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो व्हॉट नॉट टू डू. सगळ्यात पहिले तुमचं फेसबुक अनइन्स्टॉल करा. नंबर टू, तुमचे जर का व्हॉट्सअपचे ग्रुप असतील मित्रांचे तर तिथनं लेफ्ट होऊन हे खूप जास्त घातक आहे. इनफॅक्ट मी माझी स्टोरी सांगतो. मी इंस्टाग्राम जर का सांगितलं तर मला वाटतं या 2 महिन्यातच इन्स्टॉल केलं. माझ्याकडे इंस्टाग्रामचं अकाउंट नव्हतं तर मला माझे मित्र चिडवायचे की तू काय मागासलेला आहे, सोनेचा आहे, अजून तुला हे नाही माहीत, असं चिडवायचे. माझं अजूनही फेसबुकचं अकाउंट नाही, फेसबुकवरती मी नाही, व्हॉट्सअपवरती मी खूप लिमिटेड मेसेजेस करतो. एक तर ऑफिशियल मेसेजेस असले ते, किंवा मग असेच काही 1-2 ग्रुप असले ते, मी जास्त ग्रुपमध्ये पण नाही. याचं कारण हे आहे की ह्या गोष्टी खूप ऍडिक्टिव्ह आहेत. तुम्ही एक वेळ इंस्टाग्राम चालू केलं, आता मला पण ते थोडस सवय लागली आहे,
इंस्टाग्राम चालू केला ना की एक फोटो आला की आपण स्क्रोल करतोच करतो, त्यामुळे त्याला ठेवूच नका. टेलिग्राम ही खूप बेस्ट गोष्ट आहे, त्याची सवय लावून घ्या. मी म्हणतो तुम्हाला जर का मोबाईल युज करायचा तर टेलिग्रामची सवय लावा, आणि त्यामध्ये पण खूप मोजके ग्रुप तुम्ही जॉईन करा. प्राईड एज्युकेशन करा, आणखीन कुठले जीके चे तुमचे ग्रुप असतील ते करा. एक जीके चा ग्रुप करा, एक क्वांटचा करा, एक रिझनिंगचा करा, एक इंग्लिशचा करा, दॅट्स इट. मोर दॅन सफिशियंट, चार पाच ग्रुपच ठेवा. बाकी कुणाचे मेसेज येतात जातात त्यांना मस्त आर्काईव मध्ये टाकून द्या, त्यांना म्हणा तुम्हाला माझा रिझल्ट आला मी रिप्लाय. रोज जायचं, तेच चार पाच ग्रुप दिसतात त्यातच जायचं, पीडीएफ ओपन करायची, ऑटोमॅटिक तुम्हाला रीड करायची सवय लागते. नंबर एक यांनी फायदा हा होईल, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला स्पेसिफिक रिडिंग करायचं काम नाही पडत. नंबर दोन, तुम्हाला जी के रिसाइट होऊन जाईल, झालं असेल तर ते रिवाइज होऊन जाईल. या दोन तीन गोष्टी आहेत. फेसबुक वगैरे पासून जितकं पॉसिबल आहे तितकं लांब राहा. इफ पॉसिबल त्याला अनइन्स्टॉलच करून टाका, इफ पॉसिबल अकाउंटच डिलीट करून टाका जर पॉसिबल असेल तर. म्हणजे पुन्हा इन्स्टॉल करून आजचं बघू दे मग अनइन्स्टॉल करतो, हा पण थॉट येण्याचं कामच नाही. माझं ओपिनियन पहिल्यापासूनच असं अजून पण असं की जी गोष्ट डिस्ट्रॅक्ट करत असेल त्याला डायरेक्ट लाईफ मध्ये डिलीटच करून टाका, परत तिथे जायचा थॉटच नाही आला. असं माझं तो ओपिनियन. व्हॉट नॉट टू डू साठी हे आहे की कधीच डिमोटिवेट नका हो. कधी कधी असं होतं की तुमचा दिवस नसतो फक्त. मॉक्स देताना तर बऱ्याच वेळेला झालेला आहे की अचानक कुठेतरी कालपर्यंत 90% आले येत होता, आज अचानक 80-70 आला. सो ओके, इट्स ओके, इट्स नॉट युअर डे. एक माझा एक्सपिरियन्स सांगतो. माझी मी पहिली एक्झाम दिलेली आहे, मला वाटतं सरांना पण आठवण असेल, सोबतच दिलेली आहे पण एका RRBPO एकाच लक्ष्मी कुठलं तरी सेंटर होतं, मला नाही आठवत आहे, लक्ष्मी इन्फोटेक आहे की महालक्ष्मी इन्फोटेक अमरावतीला. आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. सो अनफॉर्च्युनेटली मी एक्झामला जाण्या अगोदर पूर्ण ओला होतो. पूर्ण ओला म्हणजे असं म्हणा की मी बकेटभर स्वतःच्या अंगावर पाणी घेऊन एक्झामला गेलो. नंबर टू, तिथे माझा माऊस जवळपास 8 मिनिट बंद होत, लिटरली 8 मिनिट बंद होतं. तिथे कोणी इन्व्हिजिलेटर नव्हता, तिथे कोणी सांगायला नव्हतं. मी स्वतः ते माऊस काढलं, लावलं, मला जे जे माहिती होतं सगळं केलं, पण नाही झालं. स्टील माझा तो रिझल्ट आला. आणि सगळ्यांना माहिती आहे की तिथे काही सेक्शनल वगैरे असं काही टायमिंग वगैरे नाही राहत, सो ते ऍडजस्ट झालं. सो डिपेंड करतं की तुम्हाला त्या सिच्युएशनला कसं हँडल करतं. आपण एक खूप मोठी गोष्ट आहे, तुम्ही त्या सिच्युएशनला हँडल करून पुढे जा. असं नाही की जाऊ दे यार 8 मिनिटं गेले, बाकीच्यांनी 8 मिनिटात 8 क्वेश्चन केले जातील, जाऊ दे आपल्याला सिलेक्शन होते सोडून, असं नका करू. फाईट टिल द लास्ट मिनिट, ही खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट. मेन्स मध्ये पण असं नाही की पहिला क्वेश्चन नाही आला, दुसराही नाही आला, तिसराही नाही आला, जाऊ दे मला येतच नाही, असं नाही. मे बी चौथा येईल, पाचवा येईल, मे बी शेवटचे 4 येतील, जसं माझं झालं. पूर्ण पेपरमध्ये काहीच नाही आलं, शेवटचे 4 आले, 4च केले, माझं सिलेक्शन झालं, बाकीच्यांचे 1-1, 2-2 झाले होते. सो इट डिपेंड्स की तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल करता, तुम्ही किती स्मार्टली वर्क करता. खूप दोन गोष्टींमध्ये खूप डिफरन्स आहे की तुम्ही एक तर ढोर मेहनत करा, ज्याला आपल्या भागात म्हणतात ढोर मेहनत, बस पुस्तक घ्या मोठे मोठे वाचत बसा, सॉल्व्ह करत बसा, फायदा काही होणार नाही. सेकंड म्हणजे बी स्मार्ट, तुम्ही थोडंसं बाकीच्यांपेक्षा तीच गोष्ट करा. जसं मी केली आहे, माझंच एक्झाम्पल, जर का मी पण तेच करत असतो जे बाकीचे करत असते तर माझे इतके कदाचित रिझल्ट नसते आले, किंवा आले असते ते एक कन्सिस्टंटली नसते. सो हा एक फरक आहे. व्हॉट नॉट टू डू साठी सगळ्यात अगोदर सोशल मीडियापासून दूर राहा आणि कधी डिमोटिवेट. येस ऍब्सोल्युटली. बघा त्यांनी जे सांगितलं थोडक्यात तुम्हाला सांगतो की जे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहे ते काही वेगळं काम करत नाही, तर ते प्रत्येक कामाला वेगळ्या पद्धतीने करतात. तुमचा बेस्ट वे काढा, तुमचा बेस्ट व्हर्जन शोधा एक्झाम क्रॅक करण्यासाठी. तेच या ठिकाणी प्रतीकने पण सांगितलेलं आहे की तो कशा पद्धतीने ज्यातून तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होत आहे त्या गोष्टींपासून सतत दूर राहा, आणि जे प्रॉडक्टिव्ह करता येईल, जे तुमच्या एक्झामच्या कामाच्या गोष्टी आहेत त्याला फोकस करा आणि ते करत राहा. ठीक आहे, चालेल. महत्वाच्या बऱ्याच गोष्टी आपण प्रतीक कडून जाणून घेतल्या आणि आता येऊ आपण आपले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या क्वेश्चन वरती. तर ज्यांना ज्यांना क्वेश्चन असतील प्लीज क्वेश्चन विचारा, लवकर क्वेश्चन विचारा. आपण प्रतीकला क्वेश्चन विचारू. ठीक आहे, तुमचे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये टाका क्वेश्चन. येस, ज्यांचे क्वेश्चन असतील त्यांनी क्वेश्चन विचारू शकतात. 82 लाईव्ह कॅन्डिडेट्स आहेत सध्या. ज्यांनाही क्वेश्चन विचारायचं असेल कमेंट बॉक्स मध्ये तुमचा क्वेश्चन टाईप करा.
ओके, अंकितचा क्वेश्चन होता की या ठिकाणी हाऊ इज द लाईफ आफ्टर सिलेक्शन अँड आफ्टर पोस्टिंग सर काइंडली टेल. तर याचा आन्सर त्यांनी सांगितलेला ऑलरेडी, जबरदस्त लाईफ सुरू आहे, छान एन्जॉय सुरू आहे आणि वर्क कशा पद्धतीने आहेत आणि सॅलरी संदर्भातही सांगितलं काय काय फॅसिलिटीज आहेत आणि लाईफ कशा पद्धतीने आहे. प्रतीक काय सांगशील त्या प्लेस बद्दल जिथे तू नवीन एवढ्या लांब गेलाय, ठीक आहे, तर प्लेस बद्दल काय सांगशील, म्हणजे अकोल्यातून जर कम्पेअर केला आपण त्या ठिकाणी, ऑब्व्हियसली लांब तर आहे पण कसा प्लेस आहे एकदा मुलांना सांग. खूप वेगळं कल्चर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला अडेल इथं आल्या ती म्हणजे लँग्वेज. इथे हिंदी बोलत नाही कोणी, हे फॅक्ट आहे. सो तुम्हाला जर का प्रिपेरेशन खूपच चांगलं करायचं असेल तर अगोदरच इथे या, तुमचं इंग्लिश आपोआप सुधारून जाईल, नंबर एक. म्हणजे फनी वे सांगते फक्त. दुसरी गोष्ट अशी की इथलं क्लायमेट पण बऱ्यापैकी डिफरंट आहे. चेन्नईकडे मी जेव्हा अगोदर फर्स्ट पोस्टिंग लावते तिथं खूप ह्युमिड होतं क्लायमेट. इथं खूप खूप चांगलं वातावरण आहे, म्हणजे इथं मी 3 वर्ष आरामात काढू शकतो इतकं चांगलं वातावरण. इथून जवळच, म्हणजे इनफॅक्ट मी जर का गॅलरीमध्ये गेलो तर उटी पण दिसेलच, डोळ्यानेच दिसेल इतकं जवळ आहे. कोयंबतूर तुम्ही जर का नेटवरती सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणखीनही माहिती पडतील, ज्या मलाही कदाचित नाही नसतील माहिती, कारण मला पण येऊन जवळपास 2-3 महिने झाले तिथे, जवळच आताच पोस्टिंग झाली. बाकी वर्क जर का म्हणाल तर वर्क डेस्क जॉब प्लस कस्टमर हँडलिंग असं दोन्ही टाईपचं वर्क आहे. ओके प्रतीक, या ठिकाणी श्रावणी सावळेचा क्वेश्चन आहे की विच बुक्स यू हॅव रेफर्ड एनी ऑनलाईन सोर्सेस, कुठल्या पुस्तकातून तू अभ्यास केलाय, असा श्रावणीचा क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. बुक्स आता या क्वेश्चन मध्ये थोडस एम्बिग्युअस आहे, एमबीए साठी की बँकिंग साठी. बँकिंग साठी जर का तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरेसी ही जर तुमची स्वतःची टेस्ट करायची असेल प्लस तुम्हाला प्रिपेरेशन पण करायची असेल साईड बाय साईड, तर चॅप्टर वाईज सॉल्व पेपर्स नावाचं बुक आहे. ते सब्जेक्ट वाईज येतं, चॅप्टर वाईज सॉल्व पेपर्स फॉर क्वांट रिझनिंग. इंग्लिशचं तुम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं ते तुम्ही डिसाईड करा, कारण इंग्लिशच्या बुक्समध्ये जेव्हा मी सॉल्व्ह केलं त्या एडिशन मध्ये रिपिटेटिव्ह होते गोष्ट. तर चॅप्टर वाईज सॉल्व पेपर्स एक बऱ्यापैकी आहे. मेन्सचं जर का म्हणाल तर बरं, मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंटेंट सॉल्व्ह झाल्याच्या नंतरच्या सांगतो. सगळ्यात पहिले तर आपला कंटेंट क्लास, ते बेस्ट आहे. त्यानंतर ते सॉल्व्ह झालं तर मग ये. यानंतर जर का मेन्सचं स्टडी तुम्हाला करायचं असेल तर मेन्स क्रॅकर नावाचं बुक अड्डा 24/7, ते पण बऱ्यापैकी चांगलं बुक. मग त्याही पेक्षा ऍडव्हान्स करायचं असेल तर मग क्वांटम कॅट पण घ्या, अरियनचे बुक्स आहेत, टाटा मॅग्रो हिलचे बुक्स आहेत, एक्झॅक्ट नेम मला नाही आठवत पण आहेत माझ्या घरी अजून पण. थोडक्यात क्लासचा नोट पहिले व्यवस्थित रेफर करा, त्यानंतर तुम्हाला जे प्रॅक्टिस बुक दिलेले आहेत त्या व्यवस्थित रेफर करा. एवढं केल्यानंतर तुम्ही मॉक टेस्टचा जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी सफिशियंट आहे. आणि एकटा जसं सांगतोय बाकी कुठला पण तुम्ही सोर्स वापरला तर तो ऍज अ प्रॅक्टिस सेट म्हणूनच तुम्ही वापरसाल. ऑनलाईनचे बरेचसे सोर्सेस आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झाम पंडित एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्यानंतर स्मार्ट इडावरती चांगले क्वेश्चन्स आहेत, तर तिथून तुम्ही चांगली प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर वैशू ठोसरचा क्वेश्चन आहे, प्रतिकीला एक आन्सर देऊन देतो मी पटकन. एसबीआय क्लरिकलला सेक्शनल कट ऑफ असतो का सर? तर सेक्शनल कट ऑफ एसबीआयच्या एक्झाम्सला नसतो, एसबीआय क्लर्कला पण नाहीये, एसबीआय पीओला पण नाहीये, यांचा एक ओव्हरऑल कट ऑफ लागेल. तुम्हाला ओव्हरऑल क्वांट रिझनिंग इंग्लिश मधला तुमचा जो स्कोर आहे तो पूर्ण ओव्हरऑल एक कट ऑफ लागेल तुमचा, चालेल. एक अजून नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आलेला आहे प्रतीक, माया रेड्डीचा क्वेश्चन आहे की हाऊ कॅन आय मॅनेज द टाइम फॉर द स्टडी, म्हणजे सब्जेक्ट वाईज तुझं टायमिंग कसं होतं किंवा तू काय सजेस्ट करशील, सब्जेक्ट वाईज एका दिवसात किती सब्जेक्ट तू स्टडी करायचा किंवा रोज एकच करायचा किंवा एका दिवशी दोन करायचा, कशा पद्धतीने केलं पाहिजे? जेव्हा मी एकदम इनिशियल फेजला होतो, जेव्हा मी स्टार्टिंग केली होती डिसेंबर महिन्याच्या आसपास जानेवारीच्या आसपास, की मला काहीच माहिती नव्हतं, त्यावेळेला मी पर डे एक सब्जेक्ट एक टॉपिक या हिशोबाने स्टार्ट केलं. म्हणजे आज पर्सेंटेज करायचं आहे तर मग मी दिवसभर पर्सेंटेज करायचो, इन अ सेन्स असं की नंतर पर्सेंटेज वरती काही आला तर मला तोंडपाठ पाहिजे असं करायचं. त्यानंतर मग कुठेतरी जेव्हा एक सवय झाली पटापट पटापट करायची तर मग एका दिवसाला दोन किंवा तीनही सब्जेक्ट असं पण करायचं. पण मी जसं सांगितलं मी इंग्लिशला ऍज अ सब्जेक्ट कधी घेतलंच नाही,
इंग्लिश साइड बाय साइड रीड करायचं कधी, किंवा दोन्ही टॉपिक बोर झाले तर मग एखादा चॅप्टर घ्यायचा, नॉवेल घ्यायची, रीड करायचं, असं केलेलं आहे. त्यानंतर ही फेज झाल्यानंतर बेस्ट थिंग आहे की तुम्ही मॉक द्या, ते खूप इम्पॉर्टंट आहे. मॉक द्या, अनालाइज करा. मॉक अनालाइज केल्यानंतर तुम्हाला प्री साठी स्पेसिफिक काहीच करायचं काम नाहीये, पण हे तेव्हा जेव्हा तुमचा एक सिलेबस कव्हर झाला. मेन्स साठी तुम्हाला त्यापेक्षा दोन तीन पावलं पुढे जावं लागेल, त्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यावा. मग तुम्ही एका दिवसाला प्रॅक्टिस म्हणून 10-10 क्वेश्चन पर टॉपिक केले तरी चालते, 5-5 केले तरी चालते, कारण शेवटी इट्स मेन्स. एक क्वेश्चन जरी झाला तरी खूप आहे. एक दिवस तुम्हाला आठवतो, मी रत्नदीप सरांना पण आठवेल की एक क्वेश्चन आपण 3 दिवस सॉल्व्ह केला होता, बरोबर, आणि तिसऱ्या दिवशी मला लक्षात आलं की तो बुक मध्ये चुकीचा होता. येस. सो असंही होतं बऱ्याच वेळेला की तुम्ही तिथं अटकले की मग अटकले, मग तो केल्याशिवाय जायचंच नाही की हे का बरं नाही होणार, मला तर सगळे टॉपिक येतात हे पण यायला पाहिजे, असं पण कुठेतरी तुमचं इन्स्टिंक्ट डेव्हलप. सो डिपेंड्स की तुम्ही कुठल्या फेज मध्ये आहे. जर का तुम्ही प्रिलिमिनरी फेज मध्ये असाल तर 1 टॉपिक पर डे ऑल्सो इनफ. ती फेज तुम्ही कुठेतरी क्रॉस केली असाल तर मग सगळे टॉपिक पर डे, आणि त्याही नंतर गेले असाल तर मॉक प्लस मेन्सची स्टडी. मेन्सची स्टडी खूप इम्पॉर्टंट. तुम्ही प्री झाल्यानंतर मेन्स करतो म्हटलं तर होत नाही, सगळ्यांनाच माहिती असं होत नाही, मग प्री निघते मेन्स नाही निघते. बरोबर, ऍब्सोल्युटली. प्रतीक, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आहे, प्रतीकचा आहे आणि त्याचा एकदम सिंपल आणि क्लिअर कट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी, की बँकिंग इज बेटर ऑफर दॅन सीईटी, बँकिंगला जायचं की सीईटी ला जायचं, काय सांगशील यावरती? यावरती दोघांपैकी एक पहिली गोष्ट तर चांगलंही काही नाही आणि वाईटही काही नाही, इट डिपेंड्स की तुम्ही स्वतःला 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर कुठे बघता. जर का तुम्ही स्वतःला इन अ कॉर्पोरेट ऑफिस बघत असाल की चांगलं एकदम एसी ऑफिस पाहिजे, सूट बूट घालून आपण गाडीतनं उतरलो पाहिजे, मग माझ्या हाती एक मस्तपैकी ऍपलचा टॅब असेल, मी पटापट पटापट लोकांना कामा सांगेल की असं करा असं करा, अशी जर तुमची लाईफस्टाईल तुम्ही बघत असाल आणि तुम्ही जर का तयार असाल की ठीक आहे मी आज या कंपनीत काम करेल, उद्या त्या कंपनीत काम करेल, स्टेबिलिटी जर का तुम्ही थोडीफार कॉम्प्रोमाइज करू शकत असाल तर एमबीए सीईटी इज द बेस्ट. एमबीए सीईटी मधनं सुरुवातीचे मस्तपैकी 2-4 कॉलेजेस घ्या. मला सिडनेम भेटलं होतं, आय थिंक सो, मला नाही आठवत, पहिले कुंभा भेटलं होतं, नेक्स्ट राऊंड मध्ये सिडनेम भेटलं तर पण मी नाही केलं, कारण मला थोडीशी स्टेबिलिटी पाहिजे होती की थोडं स्टेबल पाहिजे, इनकम भले कम असो पण थोडंसं स्टेबिलिटी पाहिजे, कारण कोरोना पिरियड होता, मी जसं सांगितलं खूप मोठा इम्पॅक्ट टाकून गेला बऱ्याच लोकांच्या आयुष्यात. सो तिथनं माझा थोडासा थॉट चेंज झाला की थोडीशी स्टेबिलिटी हवी, पण जर का इफ यू कॅन कॉम्प्रोमाइज विथ इट तर तिथे तुम्हाला भरमसाठ पैसा मिळेल, जितका बँकेमध्ये कधीच नाही भेटणार, जितका मला रिटायरमेंटच्या वेळेस पण नाही भेटणार, तितका तुम्हाला फर्स्ट सॅलरी म्हणून पण भेटू. यस, चालेल. तर दुसरा प्रश्न घेऊया प्रतीक आपण. भाग्यश्री गावंडेचा क्वेश्चन आहे या ठिकाणी, की जनरल अवेअरनेस मध्ये करंट अफेअर आहे, बँकिंग अवेअरनेस आहे आणि स्टॅटिक जीके आहे, किती वेळ द्यायला पाहिजे? याला थोडस आपण अजून चांगल्या पद्धतीने घेऊया की कुठला यापैकी शिक्षण महत्वाचं आहे, म्हणजे कोणता जास्त करायला पाहिजे, काय वाटतं तुला? करंट अफेअर, बँकिंग अवेअरनेस, स्टॅटिक जीके? यस, आपण याला प्रायोरिटीज देऊ. नंबर वन, नंबर टू, नंबर नंबर वन हे सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट इज करंट अफेअर्स. तुम्ही जर का पेपर बघितले तर 90% क्वेश्चन आर आयदर डायरेक्ट करंट अफेअर्स ऑर रिलेटेड टू करंट अफेअर्स. सेकंड मध्ये मी म्हणेल बँकिंग अवेअरनेस, त्यातलं पण बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे की रेपो रेट काय असतं, रिव्हर्स रेपो रेट काय असतं, करंट रिव्हर्स रेपो रेट काय, रेपो रेट काय, छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे. डीप बँकिंग अवेअरनेस एक्झाम मध्ये येत नाही, पीओला पण नाही. आणि स्टॅटिक जीके जर म्हणाल तर स्टॅटिक जीके तुम्ही ते पक्क लक्षात ठेवा जे करंट मध्ये आहे, सो इनडायरेक्टली इट इज पार्ट ऑफ करंट अफेअर्स. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही फक्त करंट अफेअर्स करा पण ते खूप डीप करा. फॉर एक्झाम्पल जर का दिल्लीचा एअर पोल्युशन क्वालिटी इंडेक्स वगैरे असेल, काहीतरी न्यूज मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल सध्या युएसए आहे किंवा किंग क्वीनची जी डेथ झाली युके, तर तुम्हाला माहित पाहिजे युकेची पीएम कोण आहे सध्या. इट इज स्टॅटिक जीके पण इट इज रिलेटेड टू करंट, असं तुम्हाला स्टडी करावं लागतं. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट इज करंट अफेअर. करंट अफेअर्स तुम्ही जर का खूप डिटेल मध्ये आणि चांगलं स्टडी केलं तर तुम्हाला बाकीच्या दोन करण्याची गरजही नाही पडणार. बरोबर प्रतीक, लास्ट मंथ स्ट्रॅटेजी काय सांगशील तू करंट अफेअर साठी? कारण आपले बरेचसे प्लेयर्स आहेत सध्या ऑनलाईन, ते असतीलच, यापैकीच एक भाग्यश्री पण आहे, प्री क्लिअर आहेत त्याच्या आणि त्यानंतर तिला आता मेन्स द्यायची आहे, तर 1 महिन्यानंतर मेन्स एक्झाम आहे, आणि काय सांगशील म्हणजे एका लास्ट मंथची स्ट्रॅटेजी सीए संदर्भात काय असली पाहिजे, जीए संदर्भात? ओके, सो हा क्वेश्चन मी असा घेतो की सध्या जीए ला काही केलेलं नाहीये आणि आता जीए प्रिपेअर कराय, आय थिंक असा क्वेश्चन असेल. सो त्यासाठी बेस्ट आहे की स्टडी आयक्यूच्या बेस्ट 300 नावाची पीडीएफ येत असते,
मंथली एका महिन्यातले 300 इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे क्वेश्चन ते येतात, प्लस त्याच क्वेश्चन वरती त्यांचाच व्हिडिओ पण येतो, ते एक झालं. किंवा जी के टुडे नावाचं युट्यूब चॅनल आहे, जी के टुडे जनरल नॉलेज टुडे असं एक युट्यूब चॅनल आहे, ते युट्यूब चॅनल घ्या, तिथे जा सबस्क्राईब करा आणि मंथली तुम्हाला काय या महिन्यात मध्ये काय काय गोष्टी घडल्या त्यापैकी तुम्हाला एक व्हिडिओ माहिती पडेल. व्हिडिओ माझ्या मते एक इफेक्टिव्ह वे आहे, जर का तुम्हाला शॉर्ट टाइम मध्ये इम्पॅक्ट करायचा असेल तर व्हिडिओ बघा, बेस्ट आहे. आणि त्याला पीडीएफच्या माध्यमातून रिवाइज करा, हे बेस्ट आहे. तर तुम्ही मंथली ते व्हिडिओ बघा, ऍटलिस्ट 3 महिन्याचे तर झालेच पाहिजे. जर का तुम्ही 1-2 महिन्याचेच केले तर आय थिंक थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं, कारण तुम्ही किती वाचून जा एक्झाम मध्ये थोडस डीप आलं तर नाही लक्षात. इट इज प्रॅक्टिकल, असं काही नाही की त्यामध्ये तुम्ही मागे पड, इट इज देअर, तो कोणालाच नाही आहे. सो तुम्ही ऍटलिस्ट मंथली मंथलीचे व्हिडिओ आणि मंथली मंथलीचे पीडीएफ करून टाका, दिस इज बेस्ट. हे दोन चॅनल्स तुम्ही लक्षात ठेवा, स्टडी आय क्यू याचे बेस्ट 300 आणि जी के टुडेचे मंथली व्हिडिओ. ओके चालेल प्रतीक. वैष्णवीचा या ठिकाणी क्वेश्चन आहे, फक्त न्यूज पेपर आणि नॉवेल्स रीड करून इंग्लिशची कम्प्लीट प्रिपरेशन होऊ शकते का? फक्त न्यूज पेपर नक्की होऊ शकते, नक्कीच होऊ शकतो. इनफॅक्ट मी स्वतः सुद्धा कधी न्यूज पेपर रीड नाही केलं, मी जेव्हाही केले मी नॉवेल्सच रीड केले, ते पण आपल्या प्राइड एज्युकेशनच्या डेस्क वरच घेतलेले. खूप चांगले चांगले बुक आहेत, सुरुवातीला मी सुधा मूर्ती चेतन भगत यांचे नॉवेल्स वाचले, त्यानंतर मी जे इंग्लिश रायटर्स आहेत त्यांचे बुक्स वाचले, असं थोडं थोडं एक 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 स्टेप मी डिफिकल्ट डिफिकल्ट वाचत गेलो. पण इनफॅक्ट मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, इंग्लिशचे जे इंग्लिश रायटर्सनी लिहिलेले बुक आहेत ते खूप जास्त डिफिकल्ट आहेत कम्पेअर टू पीयू मेन्स ऑल्सो. सो तुम्हाला त्या लेवलच्या इंग्लिशची पण गरज नाही आहे, म्हणजे इफ यू कॅन रिलेट टू मी की तुम्हाला खूप जास्त मला एकदम पीएचडीच करायचं आहे असं काहीच गरज नाही. तुमच्या रेग्युलरच्या भाषेत बोलण्यात किंवा तुमच्या रेग्युलरच्या अंडरस्टँडिंग मधली इंग्लिश येते, पण इफ यू कॅन रीड अँड अंडरस्टँड तर मग खूप मोठा इम्पॅक्ट पडतो, तुमचा पेपर खूप लवकर सॉल्व होतो, तुम्ही जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, असा बेसिकली अंतर आहे. सो न्यूज पेपर आणि नॉवेल्सनी पण होऊ शकतो का नाही, इनफॅक्ट त्यापेक्षा तुम्ही जर का 10th 12th बुक जरी रीड केले, तुम्हाला एखादी स्टोरी आवडत असेल ती रीड करा, काहीही रीड केल्याने तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल हे नक्की. चालेल. एक क्वेश्चन आपल्या इथे असा आहे की बघ, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जे ठरवतो, जे रुटीन आपण ठरवतोय ते 100% फॉलो होत नाही, आणि मग जसा क्वेश्चनच असा आहे की रुटीन जर आपला चेंज होत असेल तर परत ट्रॅकवर कसं यायचं, असा क्वेश्चन आहे. रुटीन इन द सेन्स म्हणजे कसं रुटीन, मला लक्षात नाही, टाइम कमी पडतोय की कसं? नाही, रुटीनचा अर्थ असा की टाइम टेबल जो आपण रोजचा टाइम टेबल ठरवतो, म्हणजे डेलीचे टार्गेट कम्प्लीट नाही, डेलीचे टार्गेट कम्प्लीट होत नाही, मग पुन्हा त्या याच्यावरती कसं यायचं आपण, असा क्वेश्चन आहे. हे तर सुरुवातीला सगळ्यांसोबतच होईल, इनफॅक्ट जितके लोक ऑनलाईन असतील सगळेच रिलेट करतील की डेली टार्गेट होत नाही. सुरुवातीला आपण विचार करतो की 10 पझल करायचे, पण 8च पझल मध्ये थकून जातो की आता खूप झालं. सो बेसिकली तुमच्या बॉडीला ती सवय नाही आहे की खूप जास्त गोष्टी खूप पटापट करायच्या आहेत, जे की मी सांगितलं की स्पीड विथ अॅक्युरेसी. बॉडीला सध्या त्या 20 मिनिटांमध्ये 30% रीड करायचीच सवय नाही आहे, हा पहिला आहे. दुसरा गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला ते सॉल्व्ह करायची त्याही पेक्षा सवय नाही, आता तुम्ही थकून जा. जेव्हा तुम्ही इनिशियल फेज मध्ये राहता तेव्हा या गोष्टीचा जास्त मनावर घेऊ नका, टार्गेट नक्की ठेवा पण स्वतःवर कंपल्शन नका की मला हे करायचंच आहे. बेसिकली हे डोक्यात ठेवा की मी जितकं करायचं आहे मला ते परफेक्ट करायचं आहे. जसं मी सांगितलं की मी तर इतकं म्हणेल की क्वांट मधले 3च टॉपिक खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे, याला 3 महिने लागले तरी चालतात. एक म्हणजे रेशो, दुसरा परसेंटेज आणि तिसरा ऍव्हरेज. बस तुम्ही जर का पूर्ण सिलेबस बघितला तर हे 3 चॅप्टर आहेत, मग यांचीच ऍप्लिकेशन आहेत. म्हणजे तुम्हाला एजेस बघायचं असेल तर रेशोचं ऍप्लिकेशन, पर्सेंटेजचं ऍप्लिकेशन कुठे येतं तर सगळ्या डीआय मध्ये पर्सेंटेजचं ऍप्लिकेशन, पर्सेंटेज रेशो पुन्हा इंटर रिलेटेड. सो असं तुम्ही स्टडी करा, असं इम्पॉर्टंट नाही आहे की मला आज एजेसचे 10 क्वेश्चन करायचे होते पण यार ते झालेच नाही, मॉक मध्ये कुठेतरी रिलेटेडच झाले रेशोचे पण ते तुमच्या लक्षात नाही. सो असं स्वतःवर सुरुवातीला कंपल्शन नका करू की मला हे करायचं आहे तर मला हे सॉल्व करायचं, मग कुठेतरी एक वेळानंतर आपण थकून गेल्यानंतर आपण पटकन मागे उत्तर करून घेतो की काय उत्तर होतं, मार्क करतो जाऊ द्या, चला झाले याचे, त्याने काही फायदा नाही होणार. जितकं पण कराल परफेक्ट कराल.
ओके एक लास्ट क्वेश्चन घेऊया प्रतीक. आपण लास्ट क्वेश्चन घेऊ आता आपण. एक खूप कॉमन क्वेश्चन आहे म्हणून मी या ठिकाणी घेतोय की हाऊ टू स्पीड इन्क्रीज, हाऊ टू इन्क्रीज स्पीड, स्पीड कशी इन्क्रीज करायची. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि सगळ्यात कॉमनही क्वेश्चन आहे. मलाही म्हणजे आनंदच आहे त्या गोष्टीचा की मी जेव्हा क्लास घेतो त्यातले जवळपास 10 ते 15 कॅन्डिडेट अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. हे मला आनंद वाटतं या गोष्टीचा. ते मला रोज मॉक्सचे स्कोर पाठवतात आणि मी सांगतो तसं ते करतात आणि त्यांना इम्प्रूव्हमेंट पण आहे. बेस्ट थिंग टू इम्प्रूव्ह युअर स्पीड इज मॉक टेस्ट. मग ती कुठलीही असू द्या. जर का फॉर एक्झाम्पल तुमचा एकच टॉपिक झाला असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा पर्सेंटेजच झाला फक्त, तर पर्सेंटेज वरती पण तुम्हाला मॉक्स भेटतील. ज्याला आपण टॉपिक वाईज म्हणतो ते मॉक द्या. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की बॉडीला त्या 20 मिनिटाची सवय नाही आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेवा सुरुवातीला आपण मॉक देतो तेव्हा असं माहित पडते अरे 20 मिनिटं झाले, पण आताच तर चालू केलं होतं त्याच क्वेश्चनवर आलो 20 मिनिटं झाले. सो आपल्याला ती सवय नाही आहे. ती सवय डेव्हलप करून घ्यायची. ती विदाऊट मॉक तर येत नाही. तुम्ही कितीही टायमर लावून सॉल्व्ह करा ते होत नाही. जोपर्यंत तुम्हाला ते एन्व्हायरमेंट भेटणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉडी आणि माइंडला डेव्हलप करणार नाही त्या 20 मिनिटांसाठी, तोपर्यंत ते डेव्हलपमेंट होत नाही. सेकंड थिंग इज की तुम्ही रिलेटेड स्टडी करा. काही काही बुक्स मध्ये खूप जास्त डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आहेत किंवा जे एक्झाम मध्ये येतच नाही असे पण क्वेश्चन आहेत. ते सॉल्व्ह करून फायदा नाही आहे. एक तर तुम्ही डिमोटिवेट व्हाल प्लस तुमचा टाइम वेस्ट झाला. सो बेस्ट इज की तुम्ही मॉक द्या. सेकंडली रिलेटेड स्टडी करा. मग तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊन करा की काय लेवलचे क्वेश्चन येतात ते तुम्हाला एक अंदाज येऊन दे. मी तर बऱ्याच वेळेला करायचो असं, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घ्यायचो, अंदाज येऊन जातो ना की काय लेवलचे क्वेश्चन येतात, मग बस त्या लेवलच्या वर जायचंच नाही. चालेल. तर आन्सर मिळालं असेल की स्पीड इन्क्रीज कसा करायचा. मी बॅचेस मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि तेच प्रतीक पुन्हा सांगतोय की टेस्ट वरती फोकस करा. काहीतरी जे सॉल्व्ह करताय टाइम लावून सॉल्व्ह करा असा त्याचा अर्थ आहे. जे तुम्ही सॉल्व्ह करता जोपर्यंत जो टाइम बॉम्ब लावसाल नाही ना तुम्ही माइंड वरती तोपर्यंत तयार होणार नाही. एक कसं आहे की जो जेव्हा टाइम नसतो तेव्हा एकदम तुम्ही कूल राहून सॉल्व्ह करता, तर ऍक्च्युअल एक्झाम तुमची कसं आहे की त्यामध्ये टाइम बाउंड आहे. तो त्या टाइम आणि तो फिअर फॅक्टर त्याची सवय लागली पाहिजे. तर हाच पॉइंट आहे, बाकी काही नाही. आणि बऱ्याचशा वेज आहे ते आपण बॅचेस मध्ये डिस्कस करतच असतो की अजून कुठल्या वेज आहेत ज्याने तुम्हाला तुमचा स्पीड इन्क्रीज करता येईल. तर चालेल, एक छानसं सेशन झाला प्रतीक. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुला थँक्यू म्हणेल की तू टाइम काढला आणि या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह सेशन साठी तू आला. ठीक आहे, ऑनलाईन बरोबर आहे की नाही. चालेल. आणि ऑडियन्स शिवाय हा कार्यक्रम होत नाही. तर या ठिकाणी जेवढे लाईव्ह कार्यकर्ते आहेत आपले किंवा जे आपण म्हणू एक्झाम वॉरियर्स, ठीक आहे, जे जाणार आहेत युद्धासाठी, तर त्यांना खूप खूप थँक्यू. आणि निश्चितच या ठिकाणी तुम्हाला खूप हेल्प झाली असेल, एक तुमच्यासाठी मोटिवेशन, काहींसाठी मोटिवेशन असेल, काहींसाठी नवीन तुम्हाला स्ट्रॅटेजीज मिळाले असतील आणि निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. असे बरेचसे अजून सेशन्स आपण घेणार आहे अचीवर्स टॉकच्या माध्यमातून. अजून आपले काही सक्सेसफुल कॅन्डिडेट या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी त्यांची सक्सेस स्टोरी शेअर करतील. तर चालेल, आज आपण थांबूया आजचं सेशन. आणि प्रतीक, तुझ्या फ्युचर वाटचालीसाठी खूप खूप तुला शुभेच्छा. आणि यासोबतच सांगायची एक गोष्ट अशी राहिली की RBI असिस्टंटचा पण प्रतीकने पेपर दिला होता, तो पण त्याचा क्लिअर झालेला आहे. जस्ट फायनल लिस्टची आम्ही वाट पाहतोय, तोही त्याचा पेपर क्लिअर होईल अशी मी त्याला शुभेच्छा देतो. आणि चालेल, तर आजचं सेशन आपण इथे थांबूया. आजच्या सेशनचं निश्चितच फीडबॅक मला क्लासचे विद्यार्थी क्लासमध्ये येऊन सांगा. ठीक आहे, आणि त्यासोबतच ज्यांना कमेंटमध्ये सांगायचे ते कमेंटमध्ये सांगा. थोड्या वेळाने हा पूर्ण एपिसोड तुम्हाला इंस्टाग्रामच्या अकाउंटमध्ये दिसेल. तर चालेल, थांबूया. थँक्यू सर्वांना. थँक्यू प्रतीक. चल बाय. थँक्यू. थँक्यू.